वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि सम निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सेकंड हँड गाडी खाली मारा ना, माझ्या नवीन गाडी खाली कशाला आला? डोळे फुटलेत का मला तुझे? मी क्रॉस करताना दिसलं नाही का तुला? एवढा हॉर्न वाजवत होतो तो ऐकू नाही का आला? कान तपासून घ्या का त्या डेंटिस्ट कडनं? हॉर्न वाजवतो, हॉर्न वाजवतो, मी क्रॉस करताना तू हॉर्न वाजवतो, माणसाला काही क्रॉस करायचं नाही, दिसत नाही तुला? तुम्ही क्रॉस करताना काय घोड्याचा चष्मा लावता? जरा इकडे तिकडे बघत जा ना। ए जाना मुकाटाने, एक तर माझे कांदे बटाटे सांडले, डोकाल का झालं ना? नीलांच्या बुडाखाली गाड्या आल्या की आकाशाला हात लागतात। दादा उगाच आमच्याकडे गाडी आहे म्हणून जळू नका, कुणी सांगावं उद्या तुम्हाला गाडीवाला जावे मिळालं तर? ते तू सांगायची गरज नाहीये, अजून माझं लग्न नाही झालेलं। कोण करणार डोक्यात कांदे बटाटे असलेल्या बाईशी? बटाटा त्या म्हणाला एक काम सांगायची सोय राहिलेली नाही। का काय झालं? काय झालं काय, त्याला मी सोनटक्क्यांकडे पाठवलं होत। हे सोनटक्के कोण? घ्या हे सोनटक्के कोण, पाणी घेऊन पाणी घेऊन जा। मला वाटतं तुझी स्मरण शक्ती आता कमी होत चाललेली आहे। उगाच काहीतरी बोलू नका हा। आज सकाळी तुम्हाला वर्षाची पत्रिका कुठे ठेवली आठवत नव्हतं, ती तुम्हाला कोणी शोधून दिली? मीच। हो कारण तूच ती ठेवली होतीस। हो पण शेवटी कुठे ठेवली होती हे मलाच आठवलं ना। मग सोनटक्के कोण हे का नाही आठवत? बरं नाही आठवत, आता तरी सांगाल? अगं हे सोनटक्के म्हणजे वर्षासाठी आलेलं स्थळ आहे। मी मनाला सांगितलं होतं त्यांच्याकडे जा आणि सगळी चौकशी करून ये, हा पठ्या गेलाय की नाही कोणास ठाऊक। नाही पण मी काय म्हणते, काय वर्षाला असे दाखवण्याचे बघण्याचे प्रकार जर आवडत नसतील तर आपण तरी उगाच कशाला अट्ट करायचा? तिच्या आवडीनिवडीचा विचार करत बसलो ना म्हणून अजून लग्न झालेलं नाहीये तिचं। ते काय नाही, या वर्षी तिचं लग्न करायचं कुठल्याही परिस्थितीत, शेंडी तुटो वा पारंभी तुटो। आला पटाटेवालीमुळे वेळ झाला, बाबा रागवणार। आई बाबा
गेलोतस का सोनटक्के म्हणजे काय कसे आहेत ते सोनटक्के बाबा आई अरे बाबा ते स्थळ हा स्थळ एकदम बेस्ट मुलगा डॉक्टर आहे आणि पुढच्या महिन्यात अमेरिकेत सेटल होतोय पण त्याच्या काय अटीबिटी नाहीत ना अटीबिटीचं आपल्याला काय कळत नाही ते तुमचं तुम्ही बघा ती मंडळी उद्या येणार वर्षाला बघायला उद्या हा उद्या का आणखी कोणाला बोलवून ठेवलंयस नाही पण एकदम उद्या म्हणजे लगेच घाई होणार नाही का काही घाई भी होत नाही वर्षाला पाहिले येणार आहे की पहिलेच पाहुणे नाही नाहीतर काय गेल्या महिन्याभरात 25 वेळा कांदे पोहे झाले हे त्यातली शिल्लक असती तर दे ना होत्या त्यांना किती वाजता येणार तू द्या दुपारी 3 वाजता मुद्दामून बोलवलं म्हणजे जेवण खाऊन येतील कांदे पोहे कमी खाती नाही म्हणले हे बघ फॅक्टरी तुझ्या तूच जा हो ओघाने द्यायला जाता बरं ही गुंडी जाता वर्षाला दिली पाहिजे काय ते काम तूच कर मी बरं आहे कुठे ती दुसरीकडे कुठे असणार देवघरात काय दादा सॉरी म्हणजे मी तुला तुझ्या पूजेत डिस्टर्ब नाही केला नाही रे बोल अगं एक आनंदाची बातमी आहे आम्ही तुझ्यासाठी एक स्थळ बघितलंय मुलगा डॉक्टर आहे पुढच्या महिन्यात अमेरिकेत सेटल होणार आहे उद्या ती मंडळी तुला बघायला येणार आहे तू सुद्धा माझं ऐकलं नाहीस ना दादा काय मी सांगितलं होतं माझ्यासाठी स्थळ वगैरे काही बघू नका त्याचा काही उपयोग होणार नाही अगं असं कसं म्हणतेस का उपयोग होणार नाही उद्या जर त्यांनी तुला पसंत केलं तर लगेच महिन्याभरात लग्न होणार आणि तू सुद्धा त्याच्याबरोबर अमेरिकेत सेटल उगीच भलत्या भ्रमात राहू नका त्याचा काही उपयोग होणार नाही हे लग्न होणं शक्य नाही बघा बघा या पोरीच्या जिभेला काही हाड आहे का बघा हिचं लग्न जमवण्याकरता आम्ही जीवाचं रान करतोय आणि हिचं आपलं एकच पालूपत हे लग्न होणार नाही अरे ही पोरगी काय आयुष्यभर घरीच राहणार आहे की काय बघा ना इतका कंटाळला बाबा तुम्हाला माझा अगं आम्ही तुला कंटाळलोय म्हणून का तुझं लग्न जमवतोय पण उद्या समजा आम्ही जिवंत राहिलो नाही तर आमच्या मागे तुला कोण बघणार आहे मी आहे ना माझा विनायक आहे ना ज्याला सगळ्या जगाची काळजी त्यालाच माझी काळजी अरे बाप रे बघा बघा एवढी बीएससी झालेली पोरगी पण सतत देवदेव करत असते काय होणार हिचं देव जाणे बघा बाबा मला नाव ठेवता पण तुम्ही आता देवाचंच नाव घेतलं मात्र खरंय बाबा हे बाबा तुझा तो मित्र आहे ना कोण डॉक्टर विजय सिद्धेश्वर क्लिनिक वाला त्याच्याकडे घेऊन जाईल हिचं डोकं तपासून आण जरा आणि तो म्हणाला वंश परंपरागत तर चुप चुप बरी आठवण केलीत बाबा उद्या मंगळवार उद्या मला सिद्धेश्वर क्लिनिक मध्ये पेशंट साठी प्रार्थना करायला जायचं तू उद्या कुठेही जायचं नाहीये कशाला उगाच ओरडताय एवढं ते हार्टचा प्रॉब्लेम ए तू लग्न कधी करणार आहेस ग हे बघ माझ्या गजाननाच्या मनात असेल ना तर माझा भावी पती दारात चालत येईल मी त्याला गाडी पाठवू का म्हणजे जरा लवकर येईल म्हणजे काय मला पुढे प्रॉब्लेम व्हायला नको म्हणजे काय म्हणजे ते आपलं मला माहिती तू काय म्हणतोय ते काय म्हणतो हा तो म्हणतोय इकडे आरती कर म्हणजे मी इथे आरती करते आणि तू आरती आरती काय गो बघ कोण आले ते बघते आले कोण आहे हाय हाय संध्याकाळी भेटायचं ना काय झालं माझी मावशी आली मावशी आली संध्याकाळी भेटायचं ना मावशीला घेऊन नको तू एकटीच भेट पण नक्की भेट मावशीला काम कोण होत ग मावशीने बघितलं ते कॉलेज चंपी करायला माझी तिला मी पुन्हा पुरुषाशी मैत्री केलेली अजिबात आवडत नाही काय सांगतेस मग माझी ओळख करून दे ना तिच्याशी तुला बघितलं तर तुझी चंपी करेल तिला पुरुष साथीचा सॉलिड तिटकारा हा कुणीतरी फसवलं असेल आरती अग कोण आहे पण भेटत का ते सांग ना आईला कमाल आहे भेटायचं की नाही सांगतच नाही 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 आज विचारल्याशिवाय जायचंच नाही मावशी असू तर कावशी असू थांब मीच बघते आरती काय ग कोण होता ग तो सेल्समन सेल्समन हो पण त्याला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय मावशी काहीतरी करपल्यासारखं वाटतंय नाही अगं बाई खरंच हो डॉक्टर विजय देशमुखच बोलतोय हा बोला डॉक्टर देसाई पेशंट पाठवताय हो पाठव ना नो प्रॉब्लेम पेशंटचं नाव काय विनायक विघ्नहर्ते बर हॅलो ते परवा तुम्ही मेडिकल कॉन्फरन्स साठी दिल्लीला येत आहे ना ऑफकोर्स मी येणारच डॉक्टर जोसेफ चेअरमन आहेत
बर हो भेटू दिल्लीला. ओके दादा पेशंटचं नाव काय म्हणालात? विनायक विघ्नार्थे. ओके बाय. मावशी आज किती दिवसांनी तुझ्या हातचं खाते मी. यू आर ग्रेट. तुमचा आजीबाई पण चांगलं करतात पण तुझ्या हातची चव काही आवरच आहे. थँक यू. माय प्लेजर. मावशी तू लग्न केलं असतंस ना तर तुझा नवरा सॉलिड लकी ठरला असता. टाकलास मिठाचा कडा. आय एम सॉरी मावशी. मावशी मी विसरलो होते तुला असं बोलल्यावर राग येतो. रागावलीस? नाही. विचारू तुला पुरुषांचा एवढा तिरस्कार का वाटतो? आजी तुम्ही आता गेलात तरी चालेल ना. माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस तू. तू जेव बघू मुकटानं. बर तुझ्या नर्सिंगच्या कोर्सचं कुठवर आलंय? फिरतो संपला. छान. मग उद्या सिद्धेश्वर क्लिनिक मध्ये डॉक्टर विजयना भेटून तुला पार्ट टाइम जॉब मिळतो की नाही ते बघते. पण मावशी तुला चालेल मी नोकरी केलेली? न चालायला काय झालंय? वेल मी नोकरी करणार म्हणजे माझा सतत पुरुषांशी संपर्क येणार. आणि तूच तर मला सकाळ संध्याकाळ सांगत असतेस पुरुषांच्या वाऱ्याला सुद्धा उभी राहू नकोस म्हणून. पण सिद्धेश्वर क्लिनिक मध्ये मी असेल ना तुझ्यावर देखरेख ठेवायला. म्हणजे पाळत? हो. मुलींची जात भाबडी असते पण पुरुष फार लबाड असतात. गोड गोड बोलून खाणाखुणा करून तिला आपल्या जाळ्यात अडकवतात आणि एकदा का ती जाळ्यात सापडली की तिची वाट लावून निघून जातात. अग मी तुझ्याशी बोलतेय तुला लक्ष कुठे आहे? काय नाही. अग म्हणून मुलीने स्वतःला जपायला हवं. कुठल्या कोपऱ्यात बोका दबा धरून बसला असेल सांगता येत नाही ना. अग जेवणात लक्ष नाही तुझं. बाहेर का बघते सारखी? काही नाही. गेला 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 तू. उद्या सिद्धेश्वर क्लिनिक मध्ये जायलाच हवं नाहीतर हे सगळे सेल्समन आणि बोके तुला सारखे सतावते. काय मेरा कुत्रा आहे तो बोका? अग कुत्रा कुत्रा होता ग. येस डॉक्टर. सिस्टर उद्या सकाळी एक पेशंट येणार आहे पुण्याहून आपल्याकडे. विनायक विघ्नहर्ते नावाचा. विनायक विघ्नहर्ते म्हणजे गणपती बाप्पाच की? डॉक्टर देसाईंनी खास आपल्याकडे पाठवलंय त्याला. त्याच्या मेंदूची नीट तपासणी करायची आहे. आय मीन ब्रेन स्कॅनिंग करायचंय. आणि त्याचे रिपोर्ट्स आपल्याला डॉक्टर देसाईंकडेच पाठवायचे. ही जबाबदारी मी तुमच्यावर टाकतोय कारण उद्या संध्याकाळच्या फ्लाईटनी मी दिल्लीला जाणार आहे. ओके सर डोंट वरी. माझी एक रिक्वेस्ट आहे. बोला ना. माझी एक भाची आहे तिने नुकताच नर्सिंगचा कोर्स पूर्ण केलाय. अरे मग घेऊन या की तिला. आरती. अरे मी तिला बरोबरच घेऊन आहात की काय? नमस्ते डॉक्टर. नमस्कार. ये बाईस. थँक यू. बघू तुझे सर्टिफिकेट्स. नर्सची नोकरी करणार? वेल मावशीनी परमिशन दिली तर. ऑल राईट मग आजपासूनच सुरुवात कर. थँक यू सर. तिला तुमच्या हाताखालीच काम करू दे. थँक यू डॉक्टर. बाय द वे सर आज नाही. कमाल आहे. दर मंगळवारी येते. आज काय झालंय? हॅलो. हा ओके थोड्याने आत पाठवा त्यांना. ओके आता काय? कालचे रिपोर्ट सर. काय रे अक्षर तुमचं कुठल्या शाळेत जाता? हॅलो. हो डॉक्टर विजय हाऊ आर यू? फाईन. तू कसा आहेस? नॉट फाईन. सकाळपासून सह्या करून करून हात दुखायला लागलेत. आता सुद्धा डाव्या हातात फोन आणि उजव्या हातात पेन. बहुतेक माझा तुझ्या हॉस्पिटलला ऍडमिट करावा लागणार. देव करो आणि तुझ्यावर पायी कधी न येऊ. अरे ती वर्षा आज प्रार्थनेसाठी हॉस्पिटलमध्ये आली नाही. नाही आज ती येणार नाही. का? कारण आज तिला बघायला येणार आहेत. असे. बरं मग ऑल द बेस्ट. आणि काय ठरतं ते कळव रे. नक्कीच तुला पहिल्यांदा कळवणार. काय? ओके बाय बाय. वर्षाला बघायला येणार आहेत आणि मी इकडे काय करतो? बापरे. घेणार का आणखीन थोडे? नको नको. तुम्ही? नाही बस थँक्यू. सॉरी मंडळी मला जरा उशीर झाला. पत्ता नीट सापडला ना? नाही सापडला. आम्हाला तुम्ही सिद्धेश्वर निवास सांगितलं.
आम्ही चुकून सिद्धेश्वर क्लिनिक मध्ये गेलो. सॉरी, म्हणजे काय इथे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा हाच गोळ होतो बघा. म्हणजे काय सिद्धेश्वर क्लिनिक आणि सिद्धेश्वर निवास इतके जवळजवळ आहे. मागे एक पाहुणा आमच्याकडे येणार होता, तो सिद्धेश्वर क्लिनिकला जाऊन 4 दिवस ऍडमिट झाला. अरे वा, तुमची बोलणी झालेली दिसत आहे. नाही, नुसते कांदे पोहे झाले. म्हणजे अजून मुलगी बाहेर आलीच नाही. अरे ही काय आली. नमस्कार. ही होय, ही मुलीची आई. मुलगी कुठे? ही बघा आली. अच्छा अच्छा, ये वर्ष ये बस बस. आम्ही येणारे मुलीला तुम्ही सांगितलं नव्हतं का? सांगितलं होतं का? नाही, तिने काही तयारीच केलेली दिसत नाही. काय हो, तुम्ही तयारी नाही करून घेतली? वर्षा, परत तयार होऊ नये. नको नको, बस बस नको म्हणतात. बस वर्षा का नाव तुझं? काय काय येतं तुला? तिला सगळं काही येतं. बोलता येतं ना? हो, म्हणजे ती थोडं बोलते, पण लग्न झाल्यानंतर इतर बायकांसारखी भडाभडा बोलायला लागेल. आम्ही कमी बोलू. बरं, कसली आवड बिवड? सांग. मला वाचनाची खूप आवड आहे. सांग बरं, कोणकोणती पुस्तकं वाचलीस? रणजित देसाईंचं स्वामी, श्रीमान योगी, गडकरांची नाटकं, कुसुमाग्रजांचे काव्यसंग्रह आणि नाथांचं दासबोध. म्हणजे अध्यात्माची तिला खूप आवड आहे, आत्मबंधन तीही पुस्तकं वाचते. हेरॉल्ड रॉबिन चिंडी शेडन वाचलं का? हो, असली पुस्तकं वाचत नाही. हातात कोणती कला विला? हातात नाही पण गळ्यात आहे कला, ती गाणं म्हणते. म्हण बघू एखादा. इरियो गणराया प्राण माझा, गणराया प्राण माझा, गणराया गुरु राजा, गणराया माझी आई, भीती लागे धाव घी. पुरे, आणि लग्नानंतर केसांचा बॉब कट करून घ्यावा लागेल. मला हे एवढे केस चालणार नाही. मी माझे केस कापणार नाही. आणि हो, पार्टीत नॉनव्हेज आणि ड्रिंक सुद्धा करावा लागेल. शी, मी तर गणपतीची पूजा केल्याखेरीज अन्न सुद्धा घेत नाही. मांसाहारही वर्जय मला. मग ड्रिंक्सचा प्रश्नच उद्भवत नाही. मग अमेरिकेत कसं होणार याचं? हो ना, चला. चालेल. मग तुमचा निर्णय केव्हा कळवताय तुम्ही? आत्ताच. हे लग्न जमणार नाही. आमचा मुलगा अमेरिकेत सेटल व्हायला चाललाय, पंढरपूरला किंवा गणपती पुळ्याला नाही. चला आओ. आओ पण माझा ऐका. आओ आओ, अमेरिकेत गेल्यावर ना सगळं शिकेल. आओ माझा ऐका. आओ आओ, मी काय म्हणतो, आओ. हे स्थळ सुद्धा कार्टीने हातचा घालवलं. मुद्दामून मुद्दामून करते ही. आता हिच्या लग्नाच्या बाबतीत मी विचार सुद्धा करणार नाहीये. नकाच करू बाबा. माझा विश्वास आहे, माझा गणराया नक्कीच. बकवास बंद कर. तुझ्या त्या गणरायावर माझा बिलकुल विश्वास नाही. ते देवघर कायमचं बंद करून टाका आधी. बाबा काय बोलताय काय तुम्ही? तुमच्यामुळे तुमच्यामुळे नसती थेर खरंच खपवून घेतोय मी. एरवी माझ्यासारखा प्रयत्नवाली माणसाच्या घरात हे असलं देवपूजेचं स्तोम माजलंच नसतं. म्हणजे बाबा, जगा श्रद्धेला काहीच महत्व नाही? नाही, कुठलीही श्रद्धा ही माझ्या दृष्टीने अंधश्रद्धाच असते. नाही बाबा, श्रद्धेमध्ये प्रचंड शक्ती असते. तसा प्रत्यय मला अजून यायचाय. श्रद्धा असेल तर प्रत्यय येईल ना? तुमची श्रद्धा आहे ना, मीच लग्न का जमत नाहीये? बीएससी झालेली ही मुलगी घोडनावरी होत चालली. तुझ्या गणरायामध्ये खरोखर काही तथ्य असेल ना, तर तुझं लग्न जमवून दाखव म्हणाव त्याला. प्लीज बाबा, बस पाटल्यास मला विहिरीत ढकलून द्या. पण माझं लग्न जमत नाही म्हणून माझ्या देवावर अविश्वास दाखवू नका. मला नाही सहन होत. सॉरी मन्या, वर्षाचं लग्न ठरलं असतं तर मलाही आनंद झाला असता, कारण मला ती बहिणीसारखीच आहे. पण डोंट वरी, अजून एक मार्ग आहे. कोणता? माझं लग्न ज्या विवाह मंडळाने ठरवलं ते तुला या बाबतीत निश्चित मदत करतील. हो, पण तुझं लग्न सक्सेसफुल झालं का रे? शंका आहे. नाही नाही, मस्करी रे. पण ते नक्कीच मदत करतील. नक्की, मी तुला त्यांचा पत्ता देतो. चालेल. आणि त्यांच्याकरता चिठ्ठी पण देतो. ओके. मला डॉक्टर विजयने पाठवलं. बटाटा टाटा टाटा टाटा. हा माणूस नेहमी माझ्या हातातल्या वस्तू पाडतो. आमच्या विवाह मंडळाची वैशिष्ट्ये. आमच्यातर्फे विवाह जमलेल्या जोडप्याच्या फक्त पहिल्या अपत्यास शाळेच्या ऍडमिशनची गॅरंटी,
वा म्हणजे भाच्याच्या ऍडमिशनचं टेन्शन गेलं. कुठल्याही हॉटेलात हनीमून साठी 25% सूट, आधी शाळेत ऍडमिशन की हनीमून साठी सूट काय कळतच नाही. अरे हे इकडचे कोणतरी दिसत आहेत. या बसा. नमस्कार. आई चिठी जरा बघा. आपण मनोहर देव बघता. हो. डॉक्टर विजयनी तुम्हाला पाठवलंय म्हणून तुम्हाला मी आमचा एक खास माणूस देतो. चालेल. त्यांनी आतापर्यंत अवघडातली अवघड कार्य जमून दिली. काय सांगताय काय, मग हाच माणूस आम्हाला पाहिजे. आहे कुठे तो? आज तो रजेवर आहे. हो. उद्या सकाळी 9 वाजता तू ये. चालेल. तेव्हा आम्ही तुमच्याकडे पाठवायची व्यवस्था करू. चालेल. थँक्यू. आम्ही वाट बघतो. एकच आहे, माणूस जरा विक्षिप्त आहे. अच्छा. पटकन कोणत्याही कामाला तयार होतो. जरा अवघडून दाखवतो, तेवढं जरा सांभाळून घ्या. डोंट वरी, आमच्या घरात इतकी विक्षिप्त माणसं आहे, सगळ्यांना मीच सांभाळतो. उद्या सकाळी 9 वाजता नक्की आम्ही वाट बघतो. ओके बाय. थँक्यू. साडे 9 वाजले अजून तो हमखास विवाह मंडळवाला आला नाही. येणार येणार, नक्की येणार. जातो कुठे तो? हे काय पैसे कसले मोजतोय? तुम्हाला आता नाही कळायचं काय, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तो हमखास विवाह मंडळाचा माणूस आला तर जरा जपून वागा. का का का? तो काही बोलला तर आपण सगळं हसण्यावरी न्यायचं. जरा विक्षिप्त माणूस आहे. असं चालेल? नको. का का? तुम्हालाच बेडा समजेल. एक्सक्यूज मी, इथे सिद्धेश्वर क्लिनिक कुठे आहे? सॉरी, मी नवीन. एक्सक्यूज मी. येस. इथे सिद्धेश्वर क्लिनिक कुठे मला सांगू शकाल का? नाही, मी नवीन आहे इथे. बाई बाई, मला एक सांगा, तुम्ही इथे नवीन आहात का जुने आहात? काय नाही, म्हणजे मला सिद्धेश्वर क्लिनिक पाहिजे आणि कुठे सापडत नाहीये. ते काय तिकडेच आहे. पण हे तर सिद्धेश्वर निवास आहे. सिद्धेश्वर क्लिनिक कुठे? फारच लवकर गेल्या. काय हे म्हण्या? तो बघ, रस्त्यावर कुणीतरी घोटाळतोय. तो कोण आहे? का कोण पत्ता शोधत नसेल ना? थांब मी बघतो. ओ या 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 या, आम्ही तुमचीच वाट बघत होतो. डॉक्टर विजय. डॉक्टर विजय. करेक्ट करेक्ट करेक्ट. त्यांनीच तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला सांगितलं. केव्हापासून मी शोधतोय. बसा बसा बसा. हे माझे वडील. नमस्कार. ही आई. नमस्कार. नमस्ते. पण डॉक्टर विजय. त्याची काही गरज नाही, कारण लग्न माझ्या बहिणीचं जमवायचं आहे. लग्न जमवायचंय? हां, मुलगी चांगली बीएससी झालेली आहे. हो ना. हां हां. पण मला कर्तव्य नाही. चांगला विनोद आहे. असू दे असू दे, पण तिच्यासाठी एखादं चांगलं स्थळ बघा की. तुम्ही काय म्हणते मला काही कळतच नाही. नाही कळायचं. नाही कळायचं. आता मला कळलंय. आता बरोबर कळेल. हे घ्या. हे काय? हे ऍडव्हान्स. कसला? ते माझ्या बहिणीला स्थळ बघण्यासाठी. नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. असू द्या, त्यात काय. आम्ही नाही सांगणार तुमच्या सेक्रेटरीला. बस. कोण सेक्रेटरी? कशाबद्दल बोलताय तुम्ही? हे बघा, मी डॉक्टर विजयना भेटायला आलोय, मला तपासून घ्यायचंय. तपासून घ्यायचंय? हसण्यासारखं काय तिच्या? बघा तुम्ही, ही मुलीची पत्नी का? नीट तपासून बघा आणि एक छानसा नवरा शोधून द्या तिच्यासाठी. मी काय म्हणतो, इकडे डॉक्टर किंवा इंजिनियर बघा, नाहीतर आमदार सुद्धा चालेल, कॉर्पोरेटर सुद्धा चालेल. नाही नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतो. तुम्ही समजता तुम्ही नाही. मी एक ट्रॅव्हलिंग सेल्समन आहे. ही बघा माझी बॅग. बॅग? मी पुण्यावरून आलोय. पुण्या? अरे, माझ्या मालकाने डॉक्टर विजयना भेटायला सांगितलं. डॉक्टर विजय ते बोलू ना. बेटा बेटा, हे घ्या आणखीन 1000 रुपये. ओके, पण माझ्या बहिणीचं कुठेतरी चांगल्या ठिकाणी जमवून द्या. लग्न जमवण्यासाठी पैसे? हो, आजकाल काही करायचं म्हटलं तरी पैसे लागतातच. हे बघा, लग्न झालं ना तर कोरा चेक देतो, मग तर झालं. असावं का रडावं तेच मला कळत नाही. अहो, तुम्ही समजता तुम्ही नाही आहे. अहो, देवा शप्प सांगतो मी नाही आहे. होतो ठीक आहे ठीक आहे. या तुम्ही. माझ्या मुलीच्या नशिबात लग्नाचा योगच नसेल तर तुम्ही तरी काय करणार? या तुम्ही. ऑलराईट. हमखास विवाह मंडळवाल्याने सांगितलं होतं की तुम्ही विक्षिप्त आहात, पण इतके विक्षिप्त असाल असं वाटलं नव्हतं. आय एम सॉरी, पण हमखास विवाह मंडळ मी नाव सुद्धा ऐकलेलं नाहीये. नाही, तशी एरवी मी माझ्या मित्रांची लग्न जमवली आहेत, पण मी हमखास विवाह मंडळवाला नाहीये. डॉक्टर विजयना मी निघताय ना तुम्ही? आता निघतो.
हे घे. मुलगी हो माझी बहीण वर्षा आणि हिचं लग्न जमत नाही होय हो गेली 6 महिने आम्ही खटपट करतोय म्हणून हमकाज विवाह मंडळ गाठलं त्यांनी तुमच्यासारखा वेडा माणूस पाठवला थँक यू या मुलीचं लग्न जमत नाहीये तुम्ही निघताय ना नाही मी निघणारच आहे पण मी तुम्हाला एक सांगतो काय तुमची ही ऑफर मी स्वीकारली आओ तुम्ही तर म्हणालात की मी हमखास विवाह मंडळ वाला नाहीये हे बघा मी हमखास विवाह मंडळ वाला असो अथवा नसो या मुलीचं लग्न जमवण्यासाठी मी जीवाची बाजी लावणार हे घ्या हे काय जाजा मुलांनी वर्षाला नकार कळवला ना त्यांचे फोटो अहो पण ते मला कशाला दाखवतोय अहो असं काय करताय तुम्ही हमखास विवाह मंडळाचे खास प्रतिनिधी आहात ना हा 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 या फोटोतल्या कुठल्याही मुलाचा नकार होकारामध्ये बदलून दाखवा हवे तितके पैसे द्यायला तयार आहे मी हा
नाही नाही ते पैशाचं नंतर बघू. मला एक सांगा, या फोटोतला कुठला मुलगा तुम्हाला सर्वात जास्त आवडला? हा बघा बघा, हा अमेरिकेला चाललाय ना, हा मुलगा मला जास्त आवडला. नाही नाही, मला म्हणजे आम्हाला. हो नाही नाही, पण त्याने नकार का दिला? नाही हो, तो बिचारा काहीच बोलला नाही. नकार दिला तो त्याच्या आईनं. काय नाही, आमच्या वर्षाची गणपती भक्ती खटकली तिला. म्हणाली कशी, आमचा मुलगा अमेरिकेला सेटल व्हायला चाललाय, गणपती पुळायला नाही. त्यांची काही चूक नाही हो, म्हणजे काय त्याने जरा मॉडर्न स्टाईलची मुलगी होती, बॉबकट वगैरे केलेली. अहो तिला तसलं काही आवडत नाही. अहो पण स्थळ हातचं गेलं ना. गेलं नाही, गेलं म्हणजे काय, ते दुसरीकडे कुठेतरी गेले असणार, दुसरी कुठली तरी मुलगी त्यांनी पसंत केली असणार. काय त्या मुलाचा फोन नंबर आहे का तुमच्याकडं? आहे का? आताच्या आता त्याला फोन लावा. कशासाठी? आणि त्याला विचारून घ्या त्याचं दुसरीकडे कुठे जमलंय का. आणि समजा नसेल जमलं तर? तर त्याच्याकडून एक आठवड्याची मुदत मागून घ्या. नाही काही लक्षात नाही आलं. एका आठवड्यामध्ये मी वर्षामध्ये असा बदल घडवीन की हाच मुलगा तिच्या पायाशी लोळण घेत येईल. कसं शक्य आहे? माझं नाव विनायक विघ्नहर्ते आहे. आणि विघ्नहर्तेला काय अशक्य? मुली हा गे प्रसाद. तुम्ही तुम्ही सुद्धा गणपतीचे भक्त? हा म्हणजे ज्या ज्या देवळात प्रसाद मिळतो त्या त्या देवाचा मी भक्त आहे. तुम्ही रोज येता इथं? हो रोज. मी एक मात्र पाहिलेलं आहे, महाराष्ट्रातले बहुसंख्य लोक गणपतीचे भक्त आहेत. मला एक कळत नाही एवढं आहे तरी काय ते देवामध्ये. तुमचा देवावर विश्वास आहे? मी फक्त पाहिलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवतो, देवाला काय मी अजून पाहिलेलं नाही. मग कसा काय विश्वास ठेवायचा? कुठे असतो तो? ते मावळत्या सूर्याचं बिंब पाहिलं कसं वाटलं? ब्युटिफुल, फारच छान. ही हिरवी गर्द झाडी पाहिली कशी वाटली? सुंदर, खरंच सुंदर. जगात जे जे सुंदर पवित्र आहे तिथे देव आहे. देव असा सगळीकडे वेगवेगळ्या रूपात वावरत असतो. जगातल्या देवाचं सगळ्यात सुंदर रूप कुठे आहे माहितीये? कुठे? माझ्या समोर. पावशी, रोज जेवताना तू तिसरं ताट कुणासाठी वाढून ठेवतेस ग? मावशी सांग ना, हे तिसरं ताट तू कोणासाठी वाढून ठेवतेस? हे ना, हे असच. मला खरं खरं उत्तर हवंय. हे बघ, हा प्रश्न तू मला पुन्हा कधीही विचारू नकोस. आरती, तू आपल्या प्रेमाबद्दल मावशीला बोललीस? नाही अजून. का? मला मार नाही खायचं. अच्छा अच्छा, मग आपल्या लग्नाचं काय? म्हणजे ते अजून मी शक्य नाही. मावशीला लव्ह मॅरेज पसंत नाहीये म्हणून. हा तुझ्या मावशीचा प्रेमभंग झाला का? माहिती नाही, पण ती नेहमी कुणाचा तरी गुपचूप फोटो बघून रडत असते. अच्छा, कुणाचा फोटो? कुणास ठाऊ, पण म्हणजे माझा नाही धीर व्हायचा तिला आपल्या दोघांबद्दल विचारायचा. घाबरू नकोस आरती, मी धीर करतो आणि उद्या तुझ्या घरी येतो, थंडकावून विचारतो. आरती, मला तुझ्या मावशीशी लग्न करायचं आहे. नाही नाही मावशी, मला तुमच्या आरतीशी लग्न करायचं आहे. म्हणजे तू खरंच करशील ना एवढा धीर? माझ्याबद्दल तुला कॉन्फिडन्स नाही वाटत? घाबरू नकोस, कधी भेटेल तुझी मावशी? उद्या. उद्या? माता भरपूर वेळात चल जाऊया फिरूया.
मावशी तुला भेटायलाच एक जण येणार आहे. कोण ग? तू रागवणार नसशील तर सांगेन. म्हणजे तू कोणाच्या प्रेमात बिमात पडलीस की काय? छे छे अजिबात नाही, शक्य तरी आहे का? मग कोण येणार आहे? अगं माझ्या मैत्रिणीचा एक भाऊ आहे. तो मला म्हणाला तुम्हाला खूप आवडतेस, माझ्याशी लग्न करशील का? मग तू काय म्हणालीस? मी म्हटलं मला नका विचारू, माझ्या मावशीला विचारा. माझ्याशी लग्न करशील का म्हणून? तुझ्याशी नाही ग, माझ्याशी. कधी येणार आहे? आलेच. त्याला बसव, मी हात धुवून ताबडतोब येते. आले आले. जगदंबा कुठे आहे? जगदंबा आहे ना. पण म्हणजे तुझून तयारी निशी आलाय ना? घाबरू नकोस, मी सगळं पाठ करून आलोय. समोर आली धडा धडा सुरूच करतो. मावशी 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 मावशी. नमस्कार मावशी. हे मनोहर देवभक्त. नमस्कार मावशी बाय. नमस्कार बाय नाही आपलं ते हाय 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 हाय. बसा ना, बसा 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 प्लीज. मी तुमच्या मुलीला म्हणजे भाचीला मागणी घालायला आलेलो आहे. मला माहित आहे तुम्हाला लव्ह मॅरेज पसंत नाही, म्हणून प्रपोजल घेऊन आलेलो आहे. बऱ्या बोलानं परवानगी दिली तर ठीक, नाही तर तुमच्या भाचीला मी उचलून घेऊन जाणार आहे. समाप्त. एक मिनिट, तुमची 118 एनी आहे का? हो ना. पांढऱ्या रंगाची? पांढरा म्हणजे काय? पांढरा शुभ्र, अगदी तुमच्या हाचीच्या रंगासारखी. हो ना. बाहेर हो, बाहेर हो. मी गाडी काळी करून घेतो. मग तोंड काळं काय? पण का? पण का? अगं या माणसानं भर रस्त्यात माझे कांदे बटाटे पाडले होते, त्यामुळे तुमचं डोकं किती हलकं झालं होतं. आणि वरून माझ्याशी उर्मटपणे बोलला होता. मला जर आधी माहिती असतं तुम्ही इच्छा मावशी आहात तर प्रेमाने बोललो असतो. माऊ बोक्या, आता कळलं मी मावशी आहे म्हणून. बाहेर बाहेर हो म्हटलं. बाहेर हो, बाहेर हो. हे बघ, या माणसाची या जन्मात मी तुझं लग्न होऊ देणार नाही. अगं उर्मटतय तो. अरे बघून घेईन बघून घेईन. अरे तुझी मावशी आहे की पुतना मावशी? हे जातोस का खातच वाटत? मन मेला कसा येतोय बघते मी आता. तुझं माझी बॅग राहिली ना. कुठे बॅग? दे गं त्याची बॅग. बॅग दे. मी काय म्हणतो मावशी? चुप चुप बस. माझं ऐकून तरी घ्या मावशी. तू पण तिला कुठे घेऊन चालला? ती बॅग जड आहे ना, कुठेतरी उचलायला पाहिजे ना. चल चल सोड तिचा हात. तू सोड माझी बॅग. बॅग बॅग जोड. जा ना जा. पुन्हा जर गाडी समोर आलात ना तर गाडीला ब्रेकच लावणार नाही. गाडी मोडली तरी चालेल. अख्खा ट्रक. आरती आपण तुझ्या मावशीला काशीला पाठव. मन्या नाही बोक्याने. चल तू खबरदार इच्छेशी बोलशील तर. चल चल म्हटलं मावशी. मावशी मावशी अशी कशी मावशी? थांब तुला दाखवतो बरोबर. अहो घडलंय म्हणूनच ते लिहिलंय ना हे बघा पुस्तकात. आई मी जरा मैत्रिणीकडे जाऊन येते. अगं थांब थांब थांब, आता कुठे जाऊ नकोस. का? आता तो हमखास वाला येणार आहे. मग मी कशाला थांबू? तुला एक स्थळ दाखवायला घेऊन जाणार आहे तो. मला इंटरेस्ट नाही. इंटरेस्ट नाही वगैरे काहीही चालायचं नाही. वर्षा यंदाच्या सीझन मध्ये तुझं लग्न उरकून टाकायचं कुठल्याही परिस्थितीत. ठीक आहे, तुम्ही सांगाल त्या मुलाशी लग्न करायला तयार आहे मी. पण बाबा प्लीज हे दाखवायचे सोहळे थांबवा आता. वर्षा हे बघ, जर तू आमचं ऐकलं नाहीस ना तर घरातले सगळे देव अडगळीच्या खोलीत बंद करून टाकीन. घरातले सगळे देव तुम्ही अडगळीत बंद कराल, पण माझ्या मनातल्या देवाची मूर्ती कशी अडगळीत टाकाल तुम्ही? छे काय म्हणावं या पोरीला. जा तुला काय हवं असेल ते कर. जा बाबा, आता तुम्हाला हवं तेच करेन मी. पण प्लीज माझ्यावर रागवू नका बाबा. विनायक इकडे एक्झॅक्टली आणलं कुठे तुम्ही? लवकरच कळेल. घरून निघताना मला म्हणालात की तुला कुठलं तरी स्थळ दाखवायला नेतो म्हणून. बाबा बरोबर येत होते, त्यांनाही बरोबर येऊ दिलं नाही. काय विचार काय तुमचा? मी तुला असं स्थळ दाखवतो की तू एकदम खुश होऊन जाशील. पण मला तिकडे एकही स्थळ दिसत नाहीये. मग स्थळ कुठलं? मी तुला आवडतं स्थळ दाखवतो. म्हणजे? ते बघ. म्हणजे तुम्ही लग्न जमवण्यासाठी नाही आणलं?
ही गणपतीची सुंदर मूर्ती दाखवण्यासाठी आणलं. पण माझ्या घरी तर तुम्ही थाप मारली. खुश हो. काय सुंदर मूर्ती, थोडी फुलं व्हायला मिळाली असते तर बरं झालं असतं. ओ बाई, गजरे घेणार का? अरे वा, तू फुलांची आठवण काढलीस आणि फुलवाला हजर. चार गजरे दे. अहो कशाला? कशाला म्हणजे का, देवाला व्हायला. आता गजऱ्यात दिसे तरी फुलच आहेत ना ती. हे घे. साहेब सुटे नाही. राहू दे, जिकडे राहू दे, जा. आभारी आहे साहेब. अरे एक गजरा राहिलाच की. तो तुझ्या केसात मळण्यासाठी. नको. नको काय? हे बघ, फुलं ही दोनच ठिकाणी शोभून दिसतात, एक तर देवाच्या पायाकडे नाही तर सुंदर स्त्रियांच्या केसात. तू मळतेस का मी मळू? नको. वर्षा एक सांग तुला, तू खूप छान दिसतेस. तुम्ही नेहमीच माझी स्तुती करता. अगं स्तुती नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. खरंच तू इतकी छान राहिलीस ना तर हजारात उठून दिसशील. छान राहायचं म्हणजे नक्की काय करायचं? नक्की काय करायचं ते मला नाही सांगता येणार, पण जर असे मॉडर्न कपडे घातलेस किंवा तुझी केशरचना जर बदललीस तर. नको. नको काय? अगं तू या वयात सुद्धा अशीच काकूबाई सारखी राहणार का? या निसर्गाकडे बघ जरा, ही पानं बघ कशी टवटवीत दिसतात, ही नवीन उमललेली फुलं बघ कशी गोजीरवाणी दिसतात. निसर्ग जर असा प्रफुल्लित राहू शकतो तर माणसाला काय शक्य नाही? तुम्ही बोलण्यात हुशार आहात. वर्षा तुझं आपल्या आई बाबांवर प्रेम आहे? हो अतिशय. त्यांच्यासाठी एखादी गोष्ट करशील? नक्की. मग आत्ताच्या आत्ता माझ्या बरोबर यायचं. कुठे? ते नंतर कळेल, आधी चल तरी चल. अहो 9 वाजून गेले, अजून वर्षाचा पत्ता नाही. तो हमखासवाला तिला कुठे घेऊन गेलाय कुणास ठाऊ. येईल हो, तुम्ही उगाच कासावीस होऊ नका. मला कासावीस होऊ नको म्हणून सांगताय आणि तुम्ही कशाला एरझारे घालताय? तो हमखासवाला येऊ दे असा आडवा तिडवा झाडतो की नाही त्याला. अरे आई बाबा, तुम्ही एवढे गंभीर का? काय झालं? अरे तो हमखास विवाह मंडळवाला वर्षाला कुठे घेऊन गेलाय कुणास ठाऊ, त्याचा अजून पत्ता नाही. हमखासवाला वर्षाला घेऊन गेला? कुठे घेऊन गेला? आता ते आम्हाला माहित असत, आम्ही कशाला काळजी करत बसलो असतो. कुठलं स्थळ दाखवतो म्हणून घेऊन गेलाय. पण तुम्ही दोघं का नाही बरोबर गेलात तिच्या? तो म्हणाला तुम्ही नाही आलात तरी चालेल. आणि तुम्ही त्याचं ऐकलं? कमाल करता. कुठे घेऊन गेला ते तरी माहितीये का? हिला माहित असणार. मला वाटलं तुम्हाला माहित असेल. अरे कमाल करता आई बाबा तुम्ही. आता मला त्या हमखास विवाह मंडळाच्या ऑफिस मध्ये फोन करायला पाहिजे. काही गरज नाही त्याची. हा काय मी आलेलो आहे. काय हो, कुठे होता तुम्ही? किती उशीर केलात? माझी बहीण कुठे आहे? कुठे नेली तिला? दगा पटका केलात ना तर गळा दाबून जीव घेईन तुमचा. अरे हो हो, असे एकदम अंगावर येऊ नका. अहो अंगावर येऊ नका म्हणजे काय? अहो इतक्या वर्षात कधी माझी बहीण परपुरुषाबरोबर रात्र रात्र बाहेर राहिलेली नाहीये. अहो माझी सरळ साधी भाबडी बहीण आहे कुठे? तुमची साधी सरळ भाबडी बहीण ती बघा. कशी दिसते मी? काय नक्षत्रासारखी दिसते हो पोरगी. हो पण तो डॉक्टर मुलगा पाहायला आला होता त्यावेळेला का नाही केले सगळे गप्पा बसा. ओ माय गॉड, हा बदल तुझ्यात कुणी? या विनायकनीच मला असे कपडे घालायला लावले. अच्छा, आणि त्याचं हे बिल. बिल मी नाही देणार. पण आता पोरीची दृष्ट काढायला हवी. काहीतरीच काय गाई लाजली. विनायकराव तुम्ही खरंच ग्रेट आहात. वर्षात केवढा बदल घडून आणला तोही 4-5 दिवसात. कमाल आहे. तुम्ही खुश आहात ना? म्हणजे काय तुम्हाला आणखीन एक कॉन्ट्रॅक्ट द्यायचं? कसलं? ते वर्षात जसा काया पालट केला तसा एका बाईचं हृदय परिवर्तन करायचंय. ती बाई शाळेतली बाई कुठे आहे ती? बघ ती बघ ती बघ ती बघ ही तुला काय झालं? काय वजनदार बाई आहे रे, अख्खा मजला हलायला लागला पेपरा सकट. इतकी मावशी मावशी इथेच मॅटर म्हणून असते त्यामुळे आम्हाला दोघांना भेटता येत नाही रे. परत आली की काय? आली आली. अरे मन्या तू? हो हो मी. तू तू
संपली माझी ड्युटी आताच संपली. हो बरं झालं, मी तुझी ओळख करून देतो. हे विनायक विघ्नार्थी आणि ही ही वेल एक्सक्यूज मी जस्ट चेंज करून येते. आले लवकर आहे, मी वाट बघतोय. ए तुझं पाखरू हो ना, तू एक काम कर, या पाखरला घेऊन उडून जा, मी मावशीला ताब्यात घेतो. आपण कुठे पाखरू? हे बघ, 3 नंबरला इंजेक्शन दे. येस मॅडम. आणि 7 नंबरला सलाईन लाव, मी आलेच. ओके. एक्सक्यूज मी. येस. मला मला बिंदू तपासून घ्यायचंय. डॉक्टर देसाईने मला डॉक्टर विजयना भेटायला पाठवले. आपलं नाव काय? डॉक्टर देसाई. विनायक विघ्नहर्ते. विनायक विघ्नहर्ते, नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. ओळखीचं वाटतंय ना, मलाही तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. आई आई कुठे होतीस तू इतके दिवस? कुठे होतीस? अहो तुम्ही असं काय करताय? कुठे होतीस तू? मला सोडून कुठे गेली होतीस? आणि आता कुठे चालली आहेस? आई माझं ऐक जरा ना, माझं ऐक ना. अगं आई, अगं माझं ऐक जरा. आई अगं आई असं काय करतेस? अगं मी तुझा एकुलता एक मुलगा. मुलगा? नाही नाही, माझं अजून लग्न झालेलं नाहीये. अरे कुणीतरी आवरा आला. अगं असं काय करतेस आई? आई 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 तू माझं ऐक ना. अगं आई ऐक ना. मने कसं कळत नाहीये तुला? काय झालं? ट्राय टू अंडरस्टँड. मावशीला कळलं तर ती खरंच सॉलिड वैतागेल माझ्या. तू अजिबात काळजी करू नकोस मावशीची. अगं ते आमकाच विवाह मंडळवाल्यानं तिला ताब्यात घेतलंय. म्हणजे? म्हणजे जो आमच्या वर्षाचं लग्न जमवणार आहे ना, तो आपलं लग्न जमवणार आहे. डोंट टेल मी. म्हणजे तो मावशीला आई म्हणत होता तो? करेक्ट, तो थांबवाला. तू म्हणाला मी मावशीला ताब्यात घेतो, तू आपल्या प्रीतीच्या पाखराला घेऊन पळ. म्हणजे? पण मावशीला कळलं तर ती खरंच रागवेल. माझी आई, आता थोडा वेळ जरा मावशीला विसर ना आणि माझ्या प्रीतीच्या जाळ्यात ये ना. असं नाही असं नाही, ये ना. तुझ्या पाखरा ये ना, तुझ्या पंखाचा वारा मला दे ना. दे 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 माझ्या प्रीतीच्या पाखरा ये ना, तुझ्या पंखाचा वारा मला दे ना. माझ्या प्रीतीच्या पाखरा ये ना, तुझ्या पंखाचा वारा मला दे ना. आता मरतो तुझ्यावर, उरतो दिवसभर, रात्रीची झोप मला ये ना. मरतो तुझ्यावर, तुरतो दिवसभर, रात्रीची झोप मला येईना. अलखंडीचा गुलाबी महिना, तुझ्या देवाची झाली दैना. अलखंडीचा गुलाबी महिना, तुझ्या देवाची झाली दैना. आता ये ना भनावर, ये ना भनावर, माझी ही रत्न घे जाईना. आता ये ना भनावर, ये ना भनावर, माझी ही रत्न घे जाईना. ए माझ्या प्रीतीच्या पाखरा ये ना, तुझ्या पंखाचा वारा मला दे ना. माझ्या वेड कबूतर, उत्तर
भवती खालू न घिरट्या तमून पख थर थरत अरे कशात नाही मन परतो हाय हाय प्रीतीच्या पाखरा येना तुझा पंखाचा वारा मला देना माझ्या प्रीतीच्या पाखरा येना तुझा पंखाचा वारा मला देना ग्रेट वगैरे कळलं पण हे विनायकराव कशासाठी नुसतं विनायक म्हटलं तरी चालेल यू आर ग्रेट विनायक अहो तुमचे आभार कसे मनावे तेच कळत नाही अहो तुमच्यामुळे माझी आज आरतीशी भेट झाली अहो तुम्ही माझ्यासाठी चक्क पेशंट बनलात नुसता पेशंट बनलो डोकं सुद्धा तपासून घेतलं उद्या रिपोर्ट मिळणार आहे कमाल आहे म्हणजे लोकांची लग्न जमवण्यासाठी हमखास विवाह मंडळवाले इतकं डोकं वापरतील असं वाटलं नव्हतं ठीक आहे कशाला मी तुमच्यावर खुश आहे त्यासाठी घड्याळ कशा लोकच देते अहो माझी भेट म्हणून असू दे राव दे प्लीज आता तुम्ही मला आरतीचा पत्ता द्या मी तिच्या मावशीला जाऊन भेटतो नको 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 अहो ती तुम्हाला मारेल हो नाही मारणार मी तिला आई म्हणून हाक मारली आणि आई म्हटलं की जगातली कुठलीही बाई विरघळते अग आरती काय ग दुपारी क्लिनिक मध्ये एवढा गोंधळ झाला तेव्हा तू होतीस तरी कुठं अग मी सॉलिड भांबावून गेले आणि सरळ मनीषाकडे निघून गेले पण मावशी कोण होता ग तो अग ठार वेडा होता सारखा आई आई म्हणून माझ्या मागे लागला मी त्याला एक्सरे रूम मध्ये बंद करून माझी स्वतःची सुटका करून घेतली बाई बघू नको नको थांब मी बघते तुम्ही आई घाबरू नकोस मी तुला भेटायला आलोय हे बघा तुम्ही उद्या क्लिनिक मध्ये या तुमचे रिपोर्ट उद्या मिळणार आहेत नाही 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 मी रिपोर्ट साठी नाही आलोय मी तुझी क्षमा मागायला आलोय क्षमा हां दुपारी मी तुला खूप त्रास दिला त्याबद्दल मी क्षमा मागायला आलोय पण आई आरती ओ आरती अगं आ दे ना हातात बघू तुम्ही चला बघू काय सिस्टर तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा माझी आई हुबेहूब अशीच दिसायची माझ्या लहानपणीच ती मला टाकून गेली कुठे आश्रमातल्या लोकांनी मला सांगितलं नाही आश्रमात हो अनाथ आश्रमात अनाथ आश्रमात मला टाकून गेली मी अगदी एवढा एवढा असताना आणि तरी तुम्हाला तिचा चेहरा आठवतो बदल लेकरामध्ये होत असतो आई कधी बदलत नाही आ
अहो पण माझ्या मावशीचं अजून लग्न झालेलं नाही. मग ती तुमची आई असेलच कशी? लग्न झालेलं नाही का? नाही. माफ करा, मग माझी काहीतरी चूक होत असेल. बरं, येतो. थांबा आरती, तू यांना जेवणाच्या टेबलावर घेऊन ये. यू हॅव डन इट अगेन. चला या ना, बसा ना. थँक यू आई. सॉरी. नाही, आई म्हटलं तरी चालेल. थँक यू आई. औषी, या तिसऱ्या ताटाचा आज खरा उपयोग झाला. आई, काय ग? मी जरा जाऊन येते. अरे वा, आज एकदम नवीन साडी बिडी का प्रकार का विसरला? अरे आज तिचा वाढदिवस आहे. अरे रे, एक वर्ष फुकट गेलं. एनीवे, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक यू आई. नमस्कार करते. आयुष्यमान भव. केसाचं वळण बदललं पण तिचं नाही बदललं. काय? हॅपी बर्थडे वर्षा बेटा. थँक यू बाबा. नमस्कार करते. आयुष्यमान भव. अगं, वाढदिवस घरच्या घरी साजरा करायचा सोडून कुठे निघाले बाहेर? असं काय करता बाबा? आज मंगळवार, आज माझा प्रार्थनेचा दिवस. आजच्या दिवशी मी नेहमी कुठल्या तरी हॉस्पिटल मध्ये जाऊन प्रार्थना करते. विसरला? दादा, तुझा तो हमखास विवाह मंडळ वाला? हां, तो विनायक विघ्नहर ते. त्याचं काय? नाही, आज आला नाही तो. नाही का ग? काय नाही, सहज. आई, काय बेटा? अग नाही, म्हणजे मला कुणाचा फोन वगैरे आला तर प्लीज सांग की मी सिद्धेश्वर क्लिनिक मध्ये. बरं. अच्छा बाबा, येते मी. अच्छा आई. औषधे सेवा भावा
रिटर्न्स ऑफ द डे वर्षा मेनी हैप्पी रिटर्न्स मेनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे तुम्हाला सगळ्यांना कसं कळलं तुम्ही मेनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे थँक यू अच्छा म्हणजे ह्याच्या मागे तुमचा हात होता तर पण तुम्हाला कसं कळलं आज माझा वाढदिवस आहे ते वाह तुम्ही ती पत्रिका दिली होती त्याच्यावर तुमची जन्मतारीख लिहिली होती ना थँक यू व्हेरी मच थँक यू हॅव अ नाईस डे तुम्ही अगदी लाजवलं मला सगळ्यांच्या समोर तुम्ही असं काही करणार आहे आधी मला कळलं असतं ना तुम्ही आलेच नसते इथे मी तुझ्या घरी येऊन वाढदिवस साजरा केला असता थँक यू सो मच पण मला एक सांगा तुम्ही इथे हॉस्पिटल मध्ये कसे मी ना हे सहज तुझ्यासाठी बरं दादा मला एक सांग तू रोग्यांसाठी नेहमी प्रार्थना का करतेस प्रार्थनेत प्रचंड सामर्थ्य असतं त्यामुळे काय होतं पेशंट लवकर बरे होतात नाही नुसत्या प्रार्थनेने पेशंट्स बरे होत नाहीत पण प्रयत्नांना जर श्रद्धेची जोड असेल तर काय वाटेल तो चमत्कार होऊ शकतो नेहमीच नाही कधी कधी का असं का म्हणता काही काही रोग असे असतात की श्रद्धा आणि प्रयत्नच काय पडणं परमेश्वर सुद्धा काही करू शकत नाही असं म्हणू नका प्रार्थनेत एवढं प्रचंड सामर्थ्य असतं की मनापासून प्रार्थना केली तर मेलेला माणूसही जिवंत होईल जाऊ दे ना तो विषय आहे हे बघ आज तुझा वाढदिवस आहे आपण कुठेतरी साजरा करूया चल कुठेतरी कशाला आज संध्याकाळी घरीच आहे ना घरीच सेलिब्रेशन करूया ठीक आहे चल वा विनायकराव तुम्ही म्हणजे अगदी कमाल काय झालं अहो एका आठवड्यात वर्षामध्ये काय बदल घडवून आणले वर्षाने सुद्धा माझ्यामध्ये बदल घडवून आणलाय तो कसा म्हणजे काय हल्ली मी रोज गणपतीच्या देवळात जातो आणि सकाळ संध्याकाळ मोदक खातो एवढं नको माझं पोट सुटेल ना अजून काय पोट सुटायचं बाकी आहे नाही नावाला शोभेल असं पोट झालंय तुमचं त्यामुळेच आमचं लग्न जमत नाही कुठे जॉगिंग करा 15 दिवसात पोट कमी होईल नाही पोट कमी होईल ठीक आहे पण लग्न जमेल का आधी आमची लग्न जमवा मग तुमचं जमवूया काय आता उद्यापासून आपण जॉगिंग करणार पण जॉगिंग कसं करायचं हे मी दाखवते ना तुम्हाला चल विनायक 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 काय झालं विनायक घाबरलीस म्हणजे अग मी तुझी थट्टा केली तुम्ही खोटं बोलता तुम्हाला अचानक काहीतरी झालं नाही ग खरंच मी थट्टा केली असली थट्टा पुन्हा कधी करायची नाही काय झालं ग तुला किती घाबरलं होते मी माहिती का म्हणजे माझ्यासारख्या एका परक्या माणसासाठी घाबरायचं काय कारण मी जगलो काय किंवा मेलो काय असलं अभद्र नाही बोलायचं नाही बोलणार आणि आज संध्याकाळी दवाखान्यात जा डॉक्टरने तुमची तब्येत दाखवा तुम्हाला खरंच काहीतरी होतं डोंट वरी समजा उद्या जर मी अचानक मेलो विनायक समजा ग मी अचानक मेलो तर तू मला गदागदा हलवलंस ना तर मी ताडकन उठून उभा राहीन उठा उठतो उठा उठा ना आणि संध्याकाळी डॉक्टर काय म्हणतात ते मला येऊन सांगा ओके चला चला हॅलो
हेलो कमलाकर सोनटक्के बोलतोय वडील आहेत का आहेत जरा द्या त्यांना बाबा हां तुमचा फोन आहे हां हॅलो मी कमलाकर सोनटक्के बोलतोय हां 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 आले लक्षात आले हां वा आम्ही उद्या संध्याकाळी येऊ का हो या संध्याकाळी वाट पाहतो आम्ही हो ठीक आहे काय हो कोणाचा फोन होता अहो तो अमेरिकेत सेटल व्हायला जाणारा मुलगा होता ना त्याच्या घरून फोन आला होता उरे ती सगळी मंडळी संध्याकाळी येणार आहेत वर्षाला पाहायला असं पण एकदा पाहिले ना त्यांनी आणि नकार दिलाय त्यांचा नकार होकार मध्ये बदलण्याची शक्यता आहे विनायक विघ्नहर्त्यांनी तशी गॅरंटी दिली मला विनायक विघ्नहर्त्यांनी गॅरंटी दिली कसली याच मुलाशी तुझं लग्न जमवून देण्याची नाही बाबा हे लग्न होणार नाही अजिबात होणार नाही पण छे या पुरी पुढे अगदी हात टेकले मी आता जाऊ द्या तुम्ही काही काळजी करू नका त्या विनायक विघ्नहर्त्याने गॅरंटी दिली आहे ना मग येस एनी प्रॉब्लेम अरे वा 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 अगदी वेळेवर आला आताच तुमची आठवण काढली होती विघ्नहर्त्याचं असंच असतं आठवण काढली की हजर अगदी 100 वर्षे आयुष्य आहे तुम्हाला 100 दिवस मिळाले तरी पुरे आहेत हां बोला कशाला आठवण काढली अहो तुम्ही आम्हाला गॅरंटी दिली होती ना ज्या मुलांनी वर्षाला नकार दिला त्याच्याशीच तिचं लग्न जमवून देईन म्हणून बरं मग अहो उद्या ती मंडळी पाहायला येणार आहेत तिला मीच त्यांना फोन करून सांगितलं होतं ते यायला अहो पण वर्षा म्हणते की हे लग्न होणार नाही म्हणून का काय तिच्या मनात आहे कुणास ठाऊ कुठं आहे कुठं ती हाय वर्षा काय अरे असा लांबट चेहरा करून आमचं स्वागत मग काय पंचारती वाळू असं झालं तरी काय ज्या मुलांनी मला नकार दिला त्याच्याशीच माझं लग्न जमवत अच्छा 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 म्हणून तुला राग आलाय काय पण मला एक सांग त्या मुलांनी तुला का नकार दिला होता तुझं साधं सिंपल राहणं त्याला खटकलं होतं पण आता ते कारणच उरलेलं नाही ना तुझ्यात आता नखशिखांत बदल झालेला आहे हा बदल त्या डॉक्टर साठी झालेला नाही मग पावलट जा खाली जाऊन माझ्या आई वडिलांना सांगा मी त्या मुलासमोर जाणार नाही जाशील नक्की जाशील नाही जाणार मुळीच जाणार नाही मी यापुढे मी तुला कधीच भेटणार नाही गुड बाय थांबा तुम्ही असाल तिकडे असलो तर येशील त्यांच्या समोर येईन दॅट्स लाईक अ गुड गर्ल डॉक्टर कडे गेला होता हां हां गेलो होतो ना त्याने सांगितलं काही झालेलं नाहीये डॉक्टरने एकदम क्लीन रिपोर्ट दिलाय हे बघ तू आपण घेतलंय ना त्यातला छानसा ड्रेस घाल बघता क्षणी त्याने तुला पसंत केलं पाहिजे आणि म्हटलं पाहिजे बोला कधीचा मुहूर्त धरायचा उद्या तयार राह या 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 नमस्कार बसा 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 पत्ता वगैरे भरून सापडला ना बाबा सेकंड टाइम आले असं काय करताय बसा बसा तुम्ही बसा या केपीला तरी मुलगी व्यवस्थित येणार आहे का तुम्ही बघालच हो मागच्याला पाहिली होती इतने आता बघाला जमीन आसमानाचा फरक आहे काय घेणार चहा कॉफी नको ते नंतर बघू आधी तुम्ही मुलीला बोलवा बघूया हो मुलीला बोलवा मुलीला बोलवा वर्षा चहा घेऊन ये बघू हो मागच्याला पोहे झालेत एवरीबॉडी झाले की नाही तुमच्या मुलाबरोबर अमेरिकेला जायला तयार काहीतरी सांगले ही मुलगी आहे की भूत तुम्ही काय आम्हाला चेष्टा करायला इथे बोलवलं की काय खबरदार पुन्हा फोन कराल तर बघता काय चला हो चला ऐका अहो माझा अहो काटे अगं काय केलंस हे बाबा नाटक होते नाटक त्यात दारू नाहीये
साधं रंगीत पाणी ही ही तुमची गॅरंटी पण मी काय केलंय मी काय केलं म्हणे हमखास विवाह मंडळवाले चालते होय तो नाहीतर काय काय उतार करून ठेवले पोरीचा तर काय हे बघ म्हणे आय एम व्हेरी सॉरी माझ्याकडून होतील तेवढे प्रयत्न मी केले यापुढे तुमचं तुम्ही बघा ओके थांबा 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 मी जाऊ दे माझं लग्न इकडे लांबणीवर चाललंय मी दारू पिऊन पडतो कुठेतरी वर्षा अग हा काय पुरकटपण आहे आताच हे तुझं रूप मगाशी कुठे गेलं होतं माझं हे रूप फक्त एकाच माणसासाठी नाही वर्षा हा वेडेपण आहे हा वेडेपण आहे काय पोरगी कुठे होतीस तू कुठल्या जन्मीचा सूड गवतेस तू आता मनात काय तुझ्या काय थट्टा आरमलेस ही बाबा जरा प्लीज शांत वर्षा तुला लग्नच करायचं नाहीये का असं कुठे म्हटलं मी अगं मग का असा तमाशा केलास कारण मला त्या मुलाशी लग्न करायचं नव्हतं तुझ्या मनात दुसरं कोणी आहे का सांग आम्ही जुळून देतो काय बोल ना कोणी आहे का मनात कोणी आहे का विनायक विघ्नहर्ते विनायक विनायक विघ्नहर्ते म्हणजे तो विन्या अगं मग आधी नाही का सांगायचं कोण तो हमखास विवाह मंडळवाला अगं बाई आमच्या स्वप्नात सुद्धा आलं नव्हतं कधी पण मुलगा काही वाईट नाही पण त्याचं नाव गाव ठाव ठिकाणा आई बाप काही माहितीये का तुला नाही मला काही माहिती नाही अरे हे बघ कमालीची काय मुलगी ही काय म्हणावं हिला काळजी करू नका आता 5 मिनिटात कळेल की हमखास विवाह मंडळवाल्याच्या सेक्रेटरीला फोन करतो त्याला माहिती असेल सगळं कोण आहे मला वाटलं आहे त्या वाजत हॅलो नमस्कार कोण आहे आपल्याला मी हमखास विवाह मंडळाकडून आलोय 8 दिवसापूर्वी डॉक्टर विजयची चिठ्ठी घेऊन कोण आलो होता मी स्वतः तुम्ही व्हेरी गुड बसू का बसा ना थँक्यू थँक्यू त्याचं काय मी बाहेर गावी गेलो होतो त्यामुळे भेटू शकलो नाही बोला कोणाचं लग्न तुम्हाला अहो काय अहो बघताय काय अशा माझ्याकडे बोला की पटापट मला बरीच काम आहेत बरीच लग्न जमवायची आहेत अजून अहो पण या कामासाठी एक माणूस येऊन गेला ऑलरेडी माणूस येऊन गेला कोण बरं ते विनायक विघ्नहर्ते विनायक विघ्नहर्ते हा त्यालाच फोन लावत होतो छे छे या नावाचा आमच्याकडे कोणीच माणूस नाही नाही मग तो कोण होता हा कोण अहो आता आम्ही कसं सांगणार काय आमच्या हमखास विवाह मंडळाचं यश कुणाला पाहत नाही ना त्यामुळे आमच्या मंडळाच्या नावानं बरेच स्तोत्र फिरत असतात तुम्ही मी 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 खरा हे बघा हे हे माझं आय कार्ड ऐक नाही अरे वा जुना फोटो दिसतोय तुम्ही कसं ओळखलं बरेच केस आहेत ना पण काय तुम्ही त्याचं आय कार्ड विचारलं का आयडेंटिटी कार्ड नाही बुवा नाही नाही का अहो एवढी शिकलेली माणसं तुम्ही ते शाळेत गेले नव्हते काय शाळा नव्हते त्याला तुम्ही काय करणार अहो एवढी साधी गोष्ट करता येत नाही नाही काय अहो नुसता पैसा असून उपयोग नाही त्यासाठी अक्कल असावी लागते माझी नुसतं टक्कल पडलंय थांबा आमच्या मंडळाच्या नावानं हा गावात कोण तो त्या फिरतोय विघ्न हरते त्याचा मला आताच्या आता तपास लावलाच पाहिजे आताच्या आता तक्रार करतो लिहून घ्या तुम्ही नाही तुम्ही बोला मी पोलीस स्टेशनला होतो कंप्लेंट करतो स्टेशनवर चालला का काय अब पण हा विघ्न हरते कोण हॅलो विनायक हॅलो कसं वाटतं आता बरं गोळ्या घेतल्या हा घेतल्या ना ही नाही घेतली घेईन नंतर घेईन विसरू नका कसं वाटतं आता बरं आहे अब आरती जरा काम होतं हो जस्ट अ मिनिट आलीच तू इथे अचानक कसा अगं तुला त्या विनायक विघ्नहर्तेचा पत्ता माहितीये नाही का अगं तो हमखास विवाह मंडळवाला नाहीये भलताच कोणीतरी आहे मला त्याला ताबडतोब भेटायला पाहिजे कशाला अगं ती आमची वर्षा त्याच्यामध्ये गुंतलीये काय हो ग म्हणून मला त्याचा पत्ता पाहिजे पण मला माहिती नाहीये रे खरंच माहित नाही तुला हो मला खरंच माहित नाहीये चल ना मावशीला माहिती असेल मावशी कुठे अरे म्हणा नाही मावशी बाहेर गावी गेलीये अरे चल ना त्याचा पत्ता मिळाला असता तर आरती या कॉटवर कोण झोपलंय अरे
असेल कोणीतरी पेशंट तू चल बघू पण मला त्याचं नाव सांग काय नाव त्याचं म्हणजे उरगू नकोस हे हॉस्पिटल आहे तू चल बघू इथून हे घड्याळ याच पेशंटचं ना हो नक्कीच नक्कीच विनायक विघ्नहर इकडे आहे कशावरून 100% मी हे घड्याळ त्याला प्रेझेंट दिलं होतं म्हणजे असं घड्याळ दुसऱ्या माणसाचं असू शकत नाही असं नाही मी माझ्या हाताने त्याला बांधलं हे बघ तू ओरडू नकोस म्हणजे काय गडबड आहे डॉक्टर मला एक सांग या कॉटवर जो पेशंट आहे त्याचं नाव काय डॉक्टर ते तुला मी नंतर सांगतो प्लीज मला नाव सांग सिस्टर ते रिपोर्ट दाखवा डॉक्टर प्लीज 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 विनायक विघ्नहर करेक्ट मी आरतीला तेच म्हणत होतो विनायक विघ्नहर तेच म्हणून कारण हे घड्याळ मी त्याला प्रेझेंट दिलं होतं विनायक विनायक इथे तू कसा काय कसा म्हणजे तो इथे कालच ऍडमिट झालाय ऍडमिट झालाय काय झालं त्याला ब्रेन ट्यूमर व्हाट जास्तीत जास्त 3 महिने जगेल नो एक्सक्यूज मी मॅडम येस विनायक विघ्नहर ते इथेच राहतात ना 5 नंबर रूम मध्ये हो थँक्यू कम इन दरवाजा उघडाच आहे हे बघ वेटर मी रूम सोडून चाललोय हा तेव्हा माझा मन्या नावाचा मित्र इकडे येईल त्याला सांगायचं की विनयाने तुला आणि आरतीला हे लग्नाचं प्रेझेंट दिलंय अरे प्रेझेंट गेले तू स्वतःच सर पण लग्न व्हायचंय ना तुझं अजून ठीक आहे आता आलाच आहेस तर घेऊन टाक मी जाण्यापूर्वी पुरे झालंय नाटक तुला काय वाटलं मला काही कळलं नाही म्हणूनच म्हणतोय प्रेझेंट घे नाही तर द्यायचं राहून जाईल कारण आता हे हॉटेलच काय कुठल्या क्षणी मी जग सुद्धा सोडून जाईन तू लाग जाशील रे पण तुला मी जाऊ दिलं तर ना नाही म्हणे त्या वरच्या एजंटने विमानाचं तिकीट केव्हाच काढलंय हे बघ मी तुझं विमान उडू देणार नाही तू आताच्या आता माझ्या बरोबर चल कुठे डॉक्टर विजयच्या ओळखीचा एक चांगला सर्जन आहे जगातला कुठलाही सर्जन आता माझं काही करू शकणार नाही हे बघ ते काय करायचं ते मी बघतो अरे तुझं काही बरं वाईट झालं तर वर्षाचं काय होईल याची कल्पना आहे तुला म्हणजे म्हणजे ती तुझ्याशी लग्न करण्याची स्वप्न बघते मला एक वचन देशील म्हणे काय मी लवकरच मरणार आहे हे वर्षाला कळू देऊ नकोस वर्षापूर्वी मी एका लहान मुलाला आश्रमाच्या स्वाधीन करून गेले होते बरं मग त्या मुलाची माहिती मला हवी नाव काय त्याच प्रथमेश प्रथमेश 30 वर्षापूर्वी म्हणजे 1962 साल आलं हो येस मॅडम सुनीता 1962 सालची फाईल घेऊन ये बघू रेकॉर्ड्स रूम मध्ये जावं लागेल अगं मग जा ना त्यावेळी शांताबाई नावाच्या संचालिका होत्या शांताबाई पण त्या तर केव्हाच रिटायर्ड झाल्या हे घ्या रजिस्टर मी बघू का नको नको मी बघते ना मी शोधून देते तुम्हाला महिना कोणता होता सांगाल जून 5 जून 5 तारीख नाव काय म्हणालात प्रथमेश 6 महिन्याचा होता प्रथमेश छातीवर काही जन्मखून वगैरे होते का हो हो तोच तो सध्या कुठे असतो तो काय करतो ते नाही सांगता येणार आम्हाला का त्याला कोणीतरी दत्तक घेतलं होतं कुणी कोणीतरी राजे नावाचे डॉक्टर होते तुम्ही मला त्यांचा पत्ता देऊ शकाल का पत्ता हो देते ना घ्या लिहून सांगा प्रथमेश मला वाटतं तो अचानक 10-12 वर्षापूर्वीच निघून गेला कुठे पुण्याला तो मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करतो कुठल्या कंपनीत कंपनीचं नाव काय आठवत नाही कमाल आहे तुमचा मुलगा कुठे गेला हे तुम्हाला आठवत नाही सॉरी त्याला मी नाही माझ्या भावाने दत्तक घेतला होता परंतु माझे भाऊ गेल्यानंतर नोकरीचं कारण सांगून तो निघून गेला
कुठे गेला, सध्या तो काय करतो याची मला सुद्धा काहीच कल्पना नाही. थँक यू. मन्या, माझ्या मते विनायकच्या ब्रेन ट्यूमरचं ऑपरेशन फक्त एकच सर्जन करू शकतो. कोण? दिल्लीचे डॉक्टर जोसेफ. मग त्यांना कॉन्टॅक्ट नाही का करता येणार? नाही, ते शक्य नाही. का? सध्या ते वर्ल्ड टूर वर आहेत, आणखी एक 3-4 महिने तरी येणार नाहीत. त्यापेक्षा माझा मेंदू फ्रीज मध्ये नाही का ठेवता येणार? तू गप्प बस रे. डॉक्टर, त्या डॉक्टर जोसेफना कॉन्टॅक्ट नाही का करता येणार? हो असलं तर मी त्यांची फी दुप्पट तिप्पट द्यायला तयार आहे. मग तेवढे पैसे मला दे ना. एवढे पैसे मिळाले या आनंदानेच माझा ट्यूमर बरा होईल. तू प्लीज जरा गप्प बस. मी गप्प बसतो. इथे कोणाच्या तरी जीवन मरणाचा प्रश्न आहे. कोणाच्या तरी म्हणजे? वर्षाच्या. ती याच्या वाटेकडे डोळे लावून बसली असेल. वर्षा, ही बातमी वाचलीस? ए वर्षा, वर्षा तू कितीही वाट पाहिलीस तरी तो येणार नाहीये. माझी खात्री आहे तो नक्की येईल. आणि माझीही खात्री आहे की तो नक्की येणार नाहीये. का उगा छळताय तिला? मी छळतोय तिला का ती मला छळते? तिनं काय छळलंय तुम्हाला? काय छळलंय म्हणे, इतकी चांगली स्थळ सोडून गेली आणि कुठल्या तरी लबाड माणसाच्या मागे लागले. बाबा प्लीज, विनायक बद्दल असलं काही बोललेलं आवडणार नाही मला. अरे वारे वा, ही असं बोलते जणू काहीच लग्न ठरलंय त्याच्याशी. ठरलं नसलं तरी ठरेल, आज ना उद्या नक्की जमेल. नाही म्हण्या, वर्षाच्या डोक्यातून तू हे खूळ काढून टाक. मी तिच्याशी लग्न नाही करणार. पण का? अरे का म्हणजे का तुला माहिती आहे, मी फार थोड्या दिवसाचा सोबती आहे. अरे पण तुला वाचवण्याचा प्रयत्न करतोय ना आम्ही. पण मला नाही लग्न करावं असं वाटत. तू तुझ्या बहिणीला का उगाच दुःखात लोटतोयस? अरे मी कुठे दुःखात लोटतोय, ती आधीच दुःखी आहे आणि याला कारण तू आहेस. हे बघ, माझं ऐकशील? तिला सांग की म्हणा माझं लग्न आधीच झालंय. नाही, खोट आहे, साफ खोट आहे. पण त्यांनी मला स्वतः सांगितलं. काय सांगितलं? हेच की त्याचं लग्न झालंय म्हणून. त्याच्या बायकोला पाहिलेस तू? म्हणजे बघितलं ना, चांगली नक्षत्रासारखी आहे आणि दोघांचं एकमेकावर फार प्रेम आहे. खरं म्हणजे अगं वर्षा, तू कशाला रडतेस? अगं काय सोनं लागलंय त्या विनायकला? हे बघ, मी तुझ्यासाठी ना मी चांगला नवरा शोधून काढेन. मला विनायकच्या बायकोला पाहायचंय. पण प्रत्यक्ष बघितल्याखेरीस माझा मुळीच विश्वास बसणार नाही या गोष्टीवर. बापरे, विनायक, 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 अरे आपली थाप आपल्या अंगाशी आली. अरे तू सांगितल्याप्रमाणे मी वर्षाला थाप मारली की तुझं लग्न झालंय, ती तुझी बायको बघायला इकडे येते, आता काय करायचं? आयडिया. काय? चल आता काय करायचं? मी काय करायचं ते बरोबर करतो, तू फक्त चल माझ्याकडे. बघ, तू वर्षावर लक्ष ठेव, मी इकडे बघतो. ही 24 नंबरची चावी, जाऊन साफ कर रूम. काय रजिस्टर चेक करताय वाटतं? मला जर कोणी भेटायला आलं तर त्याला सांगा की मी संध्याकाळी 7 नंतर भेटेन. ठीक आहे, ओके. तुम्ही फार छान दिसताय. थँक्यू, थँक्यू सो मच. काय लग्न जमलं काय कुठे? नाही म्हणजे आपलं सहज विचारलं. काय की नसेल जमलं तर मला मागणी घालायला बरं पडलं असतं. कोण आहे कोण तो भाग्यवान? आपल्या हॉटेलचाच मॅनेजर. या हॉटेलचा? अरे वा, म्हणजे हनीमून साठी दुसरीकडे कुठे जायला नको. आली आली आली. बस बस बस, काय कसं काय? मग कधी करायचं विचार आहे लग्न? बहुतेक याच वर्षी. एंगेजमेंट झाली असेलच. हो झाली ना, ही काय रिंग पण आहे. अरे वा, विनायक कुठे? विनायक त्याची बायको कुठे? तिला शोधतोय. आपला ते तुला शोधतोय. हे तो काय तो बघ. इकडे कुठे? ती तुझ्या बायकोला बघायला आली. कुठे? ठीक आहे, मीट माय फ्रेंड वर्षा. वर्षा माय वाईफ. काय नाव काय तुमचं? फ्लॉरेन्स. फ्लॉरेन्स, किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला? नुकतच झालंय, जस्ट मॅरिड.
हॅलो रिसेप्शनिस्ट ना, ती तिच्या बॉयफ्रेंड बरोबर फिरायला गेली, माहित नाही कुठे गेली, मला सांग काय. हिच्यासाठी एक नवरा शोधतोय, हिच्यासाठी आय एम ट्राइंग टू फाइंड गुड हबी फॉर हर. चांगली आहे तुमची बायको, एकदा घरी घेऊन या तिला. हा येईल ना बाबा. फ्लॉरेन्स, वेअर आर यू? Florence, what the hell is happening here? Why did you not attend the phone? I'm sorry, darling. What sorry? Why that man is holding your hand? This man was making some fun. What fun? Hey, come with me. Yes, darling. Happy New Year. Happy New Year. Varsha. Shut up. विनायक मी काय केलं? हा शट अप. वर्षा वर्षा, झाल्या प्रकाराबद्दल आय एम व्हेरी सॉरी, पण मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत. का? मी तुम्हाला पसंत नाही? तुला पसंत न करायला मी काय मूर्ख आहे? मग मी तुझ्या योग्यतेचा नाहीये. ते मला ठरवू द्या. वेडेपणा करू नकोस. माझ्यापेक्षा कितीतरी चांगली तरुणी या जगात आहेत. पण मला तुझ्याशीच लग्न करायचं असेल तर? अगं पण का? Thank you.
विनायक 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 का होते तुम्हाला विनायक का होते विनायक 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 बोला ना काय होते तुम्हाला काय नाही सावकाश माझा काय एक वर्ष माझा नात सोडून दे मी तिच्याशी लग्न नाही करू शकणार निदान या जन्मी तरी शक्य नाही विनायक हॅलो मे स्पीक टू डॉक्टर जोसेफ प्लीज डॉक्टर जोसेफ आय एम डॉक्टर विजय देशमुख फ्रॉम बॉम्बे सिद्धेश्वर क्लिनिक Sir, there is a brain tumor case. Yeah, and case is a little complicated. So I feel you should handle the case. Yes, sir. Sir, when can you kindly make yourself available? Sir, I know, sir, but I request you personally. He's best friend of mine. Vinayak Vignarte. And sir, immediate operation is required. Thank you, sir. Yeah. Yeah. Sir, when are you coming back to Bombay? I mean, when can I keep the operation? Next week. Thank you once again, sir. Thank you very much. Mane atta kuthe asel? Office madhe. Chala, dabar to phone la. Okay. Hello. Please connect me to Manohar Devbhakta. Thank you. Hello, Manya. मी आरती बोलतीये हाय डार्लिंग हाउ आर यू ए मजेत म्हणजे आता डॉक्टरांच्या केबिन मधून बोलतीये त्यांना तुझ्याशी बोलायचं आहे प्लीज त्याच्याशी नंतर बोलतो का तू आधी बोल बी सीरियस महत्त्वाचं आहे अच्छा मग फोन दे त्याला होल्ड ऑन प्लीज हियर डॉक्टर हॅलो मनिया गोष्ट सीरियस आहे हे बघ डॉक्टर जोसेफशी माझा आताच कॉन्टॅक्ट झाला काय संतोष अच्छा हो ते सध्या न्यूयॉर्क मध्ये आहेत आणि पुढच्याच आठवड्यात भारतात येत आहेत हो हो मी विनायकच्या केस बद्दल त्यांच्याशी बोललोय आणि ते ऑपरेशन करायला तयार आहेत व्हेरी गुड पण हे बघ एक प्रॉब्लेम आहे त्यांनी विनायकला ताबडतोब हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करायला सांगितलंय अच्छा तू काळजी करू नकोस ही जबाबदारी मी घेतो ओके ओके बाय 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 ती तुझी जगदंबा कुठे ए बाय द वे ती माझी मावशी पण डोंट परी ती आता घरी नाही घरी नाही आहे म्हणजे आपण दोघं या अंग एती लोक काय झालं ये ही कोण आणखीन अरे या आजी बाई आमच्याकडे माझ्या सोबतीला असतात मावशी नसली ना की त्या राहतात ते मावशीला चाड करत नाही ना डोंट वरी अरे मन्या त्यांना दूरच नीट दिसत नाही आणि कानाने नीट ऐकू सुद्धा येत नाही एक बरं झालं हे बघ आजीबाई आजीबाई तुम्ही जरा प्लीज आज जाता आज जा म्हणजे आम्हाला जरा मोकळीक मिळेल मोकळीक 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 म्हणजे आजी का बाई गेली ओ लाडी गोडी म्हणजे कधी अग पण हे बाईस आणि माझ्या प्रश्नांची उत्तर दे काय झालं मला एक सांग तू आपल्या लग्नाचं काय केलं मी कुठे काय करणार होतो तू विनायक करणार होता सगळं हो मग आहे कुठे तो तोच तर एक संशोधनाचा विषय झालाय ना म्हणजे अगं तो हॉटेल सोडून निघून गेला कुठे मला काय माहित मला वाटलं तुला माहित असेल कम ऑन मला तरी कसं माहिती असणार कमाल आहे अगं तुझा मानलेला मावस बघू ना तो तुझ्या मावशीला तो आई म्हणतो अरे पण मन्या बेसिक प्रॉब्लेम असा आहे कसा आहे की माझी मावशी कुठे गेली आहे मला माहिती नाही माझा मावस बघू कुठे गेलाय मला कसं माहिती असणार ते ही खरं आहे पण तुझी मावशी तुला न सांगता जाते म्हणजे काय बघ ना रे सारखी रागवत असते मला आता परत आली ना की चांगला खडसावून विचारणार आहे मी तिला काय काय कुठे गेली होतीस चार चार दिवस मला एकटीला सोडून न सांगता म्हणून असं नको विचारूस त्यापेक्षा असं विचार हेरडे अशी चार चार दिवस बाहेर राहा म्हणजे आपल्या दोघांना मोकळीक मिळेल बरायच ना अरे तिला कळलं ना तर ती फाडून खाईल आपल्याला कोणती ती काय स्वतःला वाघीण समजते काय आणि ती जर वाघीण असेल ना तर मी वाघोबा वाघोबा खराब झाला काय होत थँक्यू
तू कधी आलीस? मी वेळेवर आले. काय रे म्हसोबा, मी थेरडी काय? तुम्ही नाही, ही नाही, ती आतमध्ये गेली ना, ऐकू येत नाही, दिसत नाही. मी थेरडा, तू थेरडी. काय ग, ही तुझी मानी माऊ काय? थांबा, हा तुझ्या मानी माऊला चांगला खाऊ देते. आजीबाई जरा केरसुणी आणा. त्यांना जोरात बोललं तरच ऐकू येत. आजीबाई, आजीबाई जरा केरसुणी आणा. केरसुणी घरात येतो काय? चल चल. झालं झालं तुझं समाधान? तुझ्या मनासारखं? आरती, कुणाशी बोलते? काय तुझ्याशी, तुझ्याशीच बोलते मी. किती अपमान करतेस ग त्याचा? किती घालून पाडून बोलतेस त्याला? प्रत्येक वेळी एखाद्या कुत्र्याला घालवून द्यावं तसं त्याला घालवून देत असतेस तू. आणि स्वतः मात्र? स्वतः मात्र काय, आता काय जीभ अडखळली तुझी? सगळे नियम फक्त माझ्या पुरतेच आहेत ग. तू मात्र मनमानी करायला मोकळीस. कुठे काय होत असतेस? चार चार दिवस मला काहीही न सांगता? मी माझ्या जरुरीच्या कामासाठी गेले होते. अच्छा, मग तो सुद्धा त्याच्या एका जरुरीच्या कामासाठी तिथे आला होता. जरुरीचं काम? गळ्यात हात घालून? काय बिघडलं ग त्यांनी माझ्या गळ्यात हात घातला तर? त्याचं प्रेम आहे माझ्यावर. प्रेम कशाशी खातं ते माहितीये का तुला? खरं तर हा प्रश्न मी तुला विचारायला हवा. आरती, खरं तर मला हे बोलायचं नव्हतं, पण बोलायला तू भाग पाडलंस. प्रेम कशाशी खातात हे कळत नाही तुला, कारण तू कधी कुणावर प्रेमच केलं नाहीस. म्हणून मग तुझ्यावरही कुणी कधी प्रेम केलं नाही. मी कधी कुणावर प्रेम केलं नाही आरती. मी एकेकाळी कुणावर तरी प्रेम केलं होतं ग, खूप प्रेम केलं होत. त्यानं मला लग्नाचं वचनही दिलं होत, त्यानं ते मोडलं. मी आई होणार आहे कळताच तो पळून गेला. आणि माझ्या नशिबी आलं कुमारी मातेचं जगणं. औषी, प्रेम कशाशी खातात हे मला कळतंय का आरती? मी पळून निघाले त्या. म्हणून मी तुला वेळोवेळी सावध करत होते. मावशी प्लीज, सॉरी मावशी, मावशी प्लीज. पण मावशी ते म्हणून मी ते अनाथ आश्रमात ठेवलं. गेली 30 वर्ष मी नुसत्या आठवणीवर जगते ग. कोण कुठला तो विनायक? त्यानं मला आई म्हणून हाक मारली आणि माझ्यातली आई अस्वस्थ झाली. गेले 4 दिवस मी कुठे होते तुला माहिती? कुठे? मी त्याला शोधण्यासाठी फिरत होते ग. सापडला? नाही सापडला. आणि मला माहिती आहे आता आता तुम्हाला कधी सापडणार नाहीये ग, तुम्हाला कधी सापडणार नाहीये. कसा सापडणार? मी सांगतो तो विनायक म्हणजे एक नंबरचा डांबीस माणूस असणार. हो, अरे मग आता वर्षाची समजूत कशी काढायची? म्हणजे कालपासून त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली ती, तेव्हापासून अन्नाला स्पर्श सुद्धा केला नाहीये तिनं. वर्षा, मी विनायकच्या हॉटेलवर गेलो होतो,
तो तिथे सापडला नाही. तू त्याला दुसरीकडे कुठे शोधण्याचा प्रयत्न तरी केलास का? अगं सगळीकडे शोधलं कुठेच सापडला नाही. म्हणून म्हणतोय वेळ डोक्यातनं काढून टाक आणि आपल्याला कोणी विनायक विघ्नहर्ता भेटला होता विसरून जा. नाही आता शक्य नाहीये ते. माझी मनोदेवता मला सांगते असं लग्न झालं तर फक्त विनायकशी होईल. मग तुझी मनोदेवता तुला खोटं सांगते वर्षा. तुझं विनायकशी लग्न होणार नाही आणि झालंच तर त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणजे प्लीज म्हणजे काय ते विचारू नकोस. फक्त तू त्याला विसरून जा. तू काहीतरी लपवतेस माझ्यापासून. काय झालंय? प्लीज मला काय विचारू नकोस. मला कळलंच पाहिजे. सांग ना दादा प्लीज काय झालंय. तुला धक्का सहन होणार नाही तरीही मला कळलंच पाहिजे दादा प्लीज. विनायकला ब्रेन ट्यूमर आहे आणि तो 2 महिन्याच्या भर जगणार नाही. नाही दादा प्लीज प्लीज मला सांग करत नाहीये. एक खोट आहे सांग दादा एक खोट आहे. खरं हवं असं तर डॉक्टर विजयना फोन कर ते सांगतील. विनायक मरणार नाही. मी त्याला मरू देणार नाही. देवा मी तुझी मनोभावे भक्ती केली असे माझी थोडीशी जरी सेवा तुझ्या चरणी रुजू झाली असेल तर तू माझ्या विनायकला उदंड आयुष्य देश. माझ्या विनायकला बरं कर. हवं तर माझं आयुष्य घे पण माझ्या विनायकला बरं कर. माझ्या विनायकला बरं कर. अरे विनायक बाबा विनायक कुठे होतास तू? किती शोधला तुला? मी परत चाललो. परत कुठे? ते काय मला माहित नाही पण मी हे शहर सोडून चाललोय. स्टेशनवर गेलो आणि तुम्हा सगळ्यांची आठवण आली आणि परत आलो. बरं झालं आलास ते. हा नाही मी फार थोड्या वेळासाठी इथं आलोय. म्हणजे मला तुम्हा सगळ्यांची क्षमा मागायची. क्षमा कशाबद्दल? तुम्ही लोक मला हमखास विवाह मंडळवाले समजलात आणि मीही लगेच तुमचा गैरसमज दूर केला नाही. त्याबद्दल तुम्हाला खूपच मानसिक त्रास झाला असेल. त्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो. अरे पण एक गोष्ट मात्र सांगतो की तुम्ही लोक मला खूप आवडलात. या जन्मात मी तुम्हाला कधीही विसरू शकणार नाही. ठेवा ती बाय. आता तुम्ही कुठेही जायचं नाही. वर्षा दादा अरे हिसकावून घेणे त्यांची बाय. वर्षा मी काय म्हणतो ते आता तुम्ही आमचं ऐकायचं. आम्ही तुमचं आता तुम्ही इथेच राहायचं आणि मरायचं सुद्धा इथेच. नाही इथेच जगायचं. तुमच्यासाठी मी माझी सगळी श्रद्धा पणाला लावेन. मी माझे सगळे प्रयत्न पणाला लावेन पण तुमचं जे काय व्हायचं असेल ना ते इथेच. अहो बघता काय असेल. तुम्ही आता आमचे झाला जा मने त्यांना आत घेऊन जा. चल रिक्षा रिक्षा. हाँ वत्सलाबाई देसाई आश्रम चलो. ओ जरा थांबवा ना थांबा. एक्सक्यूज मी आपण शांताबाई मिरज कर ना? हो पण आपण तुम्ही मला नाही ओळखलं. नाही 30 वर्षापूर्वी वत्सलाबाई देसाई अनाथाश्रमात मी आले होते एक लहान मूल घेऊन. नाव काय त्याचं? प्रथमेश. प्रथमेश हो आठवलं. पण आपण कोण? मी त्याची आई. मला त्याला भेटायचंय हो. कुठं आहे तो? आता तो कुठे ते ठाऊक नाही पण 2 वर्षापूर्वी अचानक आमच्याकडे आला होता आणि त्याच्याबरोबर काढलेला एक फोटोय माझ्याकडे. आहे मला पाहायला मिळेल का? हो मिळेल ना. अहो मी या ना या.
ह्याच्यात असेल बघूया आपण. हा बघा, हा प्रथमेश. अहो हा तर माझ्याकडे येऊन गेलाय. तुमचा काही गैरसमज होतोय का? नाही हो, हसतो. पण याच नाव तर विनायक आहे. ते तिने स्वतःहून बदलले का? प्रथमेश नाव आठवलं की त्याला अनाथाश्रमाची आठवण होते ना, म्हणून. मी तुमचे उपकार कधी विसरणार नाही. येते मी, मला माझ्या मुलाला भेटायचंय हो. काय ग, काय झालं? आरती, तो मला आई म्हणणारा तो विनायक कुठे गेलाय ग? का ग? नाही, मला त्याला ताबडतोब भेटायचंय. कशाला? हे बघ आरती, ते मी तुला नंतर सांगेन, पण तू कुठे आहे ते सांग. मावशी, आय मीन तो ना सध्या कुठे आहे तो? तुला आवडणार नाही अशा ठिकाणी. म्हणजे कुठे? मन्याच्या घरी. मन्याच्या घरी? हे काय प्रसाद? अरे किती प्रसाद देशील? प्रसाद खाऊन खाऊनच पोट भरलंय माझं. जास्ती बोलायचं नाही, नुसतं पडून राहायचं. बर, मी आता तुम्हाला पोथी वाचून दाखवते. मेलो. काय म्हणाला? मी कुठे काय म्हटलंय? जास्ती बोलायचं नाही. कुणीतरी आले वाटत. घरात बाकीची माणसं आहेत. नाही पण बघतील ते. अरे बापरे, कोण जोर जोराने बेल वाजवतोय? मॅनर्स आहेत की नाही? लग्नाची बोलणी करायची आहेत. आई बाबा, हे आले बाबा. काय रे बाबा? ही आरती आणि ही तिची मावशी, हे माझ्या लग्नाची बोलणी करायला आले. नाही नाही, मी लग्नाची बोलणी करायला नाही आले, मी विनायकला भेटायला आले. विनायकला? हो. त्याच्याशी तुमचा काय संबंध? ते नंतर सांगेन. पण कुठे आहे तो? विनायक वरती आहे. माधवे ऐसी ऐकता झाला विनय शोभता, यमलोकाची नको वार्ता तेवढी माझी टाळा हो. नको नको हे जीवित, या मजला धाडून वैकुंठात, हीच विनंती आपणाप्रत महाराज माझी शेवटची. आता या लेकरात यमलोकी विनय. मिठन भाई, अरे अरे मिठन भाई, तुम्ही इथं कशा? अरे मी तुझी आई आहे ना. ते एक नाटक होत, मन्याचं आणि आरतीचं लग्न जमवण्यासाठी रचलेलं. नाही रे, तू खरंच माझा मुलगा आहेस. मी तुझी खात्री पटवून देऊ का? तुझ्या उजव्या खांद्यावर एक कमळाच्या पानाची खूण आहे. आहे ना? बघितलं बघितलं ना ती खूण? बघितली? हा माझा मुलगा आहे. अहो पण तुमचं लग्न कुठे झालंय? तरी हा माझा मुलगा. हा लहान असताना मी याला वत्सला बाई देसाई अनाथाश्रमात ठेवलो होतो. मी तिथेच होतो. तिथे शांताबाई नावाच्या संचालिका होत्या. त्यांचा खूप जीव होता माझ्यावर. पाहिलं पाहिलं सगळ्या खुणा जमल्या. हा माझाच मुलगा आहे. इतक्या वर्षाने का होईना, पण मला माझा मुलगा परत मिळाला. आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस आहे. पण तुम्ही सगळे एवढे गंभीर का? तुम्हाला माझ्या आनंदात सहभागी नाही होत आहेत.
प्रथमेश तुला मला तुझ्या आईला भेटून आनंद नाही करे झाला झाला नाही खूप झाला आई आई ही हाक मात्र अगदी मनापासून मारतो हे नाटक नाहीये आई तुला एक मात्र माझं ऐकावं लागेल काय रे मन्याच्या आणि आरतीच्या लग्नाला परवानगी दे दिली आरती अरे तुम्ही सगळे एवढे गंभीर का आरती व्हाट्स द मॅटर आर यू नॉट हॅपी ना मावशी विनायकला आरती काय भानगड आहे सांग ना मावशी आपल्या विनायकला ब्रेन ट्यूमर झालाय ब्रेन ट्यूमर नाही नाही माझा विश्वास नाही बसत हे खरंय मावशी प्रथमेश प्रथमेश का भेटलास आई शांत हो मी काय म्हणतो ते ऐकून तरी घे तू अरे तू कुठेतरी सुखात असेल आनंदात असेल या कल्पनेनं तरी मी जगत होते का भेटलास तू मला अशा अवस्थेत का भेटलास तू मला का भेटलास आई आई नाही अशा खचून जाऊ नका माझ्याकडे बघा मी वर्षा तुमची होणारी सून आपण विनायकला वाचवण्यासाठी देवाकडे साकडं घालूया नाही नाही देव दुष्ट आहे ग देव उलट्या काळजाचा आहे नाही देव चांगला आहे दयेचा महासागर आहे माझ्यावर विश्वास ठेवा श्री गणेशाय नमः ओम भद्रं कर्णे विष्णुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनुभिः वशेम देवहितं यदायुः ओम स्वस्ति नेन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ताक्षोरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु स्वस्तिनस्ताक्षोर अरिष्टनेमि स्वस्तिनो बृहस्पतिर्दधातु ओम शांति 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 युजुअली ही पोझिशन असते पण विनायकच्या एक्सरे मध्ये हे जे पॅचेस दिसतात हे ट्यूमरचे पॅचेस आहेत पण हे क्युअर होऊ शकत नाही नाही ब्रेन ट्यूमरच्या बाबतीत डीप असेल तर काहीही करता येत नाही किती करतेस का तू माझ्यासाठी तुमच्यासाठी नाही माझ्या देवासाठी गेल्या 2 महिन्यात किती उपास तपास केलेस किती व्रत वैकल्य केलीस परमेश्वर करो आणि माझ्याशी तुला काही ना हो म्हणजे झालं तुम्ही थोडं बसा बघू मी नामस्मरण करून घेते पुरे झालं आता तुझं नामस्मरण अख्खा दिवस तू नामस्मरणातच घालवलास तुला माहिती आहे आज माझा वाढदिवस आहे म्हटलं तुझ्यावर चांगला साजरा करूया कुठेतरी नाटक सिनेमाला जाऊया तू अख्खा दिवस देवळाच्या पायऱ्या चढण्यातच घालवलास वाढदिवस आणखी कसा साजरा करायचा हा म्हणजे काहीतरी धमाल थोडी नाचगणी वगैरे धमाल नाचगणी डॉक्टरनी तुम्हाला विश्रांतीची सक्त ताकीद दिली लक्षात आहे ना आता इथून सरळ घरी जायचं आणि आराम करायचा दरवाजा उघडाच अरे एवढी सजावट कुठे गेले सगळे कुणीच कसं दिसत नाहीये आला <आला। laughs>
आज माझा शेवटचा वाढदिवस आनंदाने साजरा होतो वाटतं. चुप रे. चला आता आपण केक कापूया. ओके बाबा पेटवा लवकर लवकर पेटवा. हे घ्या. चला लवकर लवकर बाबा लवकर. चला कापा. कशात केक अडकला? काय झालं? ए बाई भजन भजन काही नको. आपण मस्त पैकी गाणी म्हणूया. ए आरती एखादं म्हणणं गाणं. मी नाही कशात कमान तुला फक्त भजन येतं का? समजू नको. मला फक्त भजन येतं म्हणून. मग गाण्याच्या भेंडेला मग माझ्याशी. तुम्हा सगळ्यांना हरवेन मी. बघा येस कमान स्टार्ट कमान. आजा आजा मैं हूँ प्यार तेरा. पासून गाणं कोण म्हणणार? बाबा बाबा ने सगळं ते गातात. आता तुम्ही म्हणा. म्हणा बाबा. मी अश्विनी ये जगू कसा तुझ्या बिना मी राणी ग कशी जिंदगीत आणि बाणी ग ये ना प्रिये तू ये ना प्रिये तू ये ना प्रिये ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे गलन सखली सोन्याची ही पोरी कौनाची अरे इसकी अदा मेरा दिल ले गई ए पूरी को नाची ची ची ची. ये बाबा नाचतात पण चांगले छान आहे फर्स्ट क्लास. आता हा दादा तू चांदनी ओ मेरी चांदनी तू मेरी चांदनी रंग भरे बादल से नैनों के काजल से मैंने इस दिल पे लिख दिया तेरा नाम चांदनी ओ मेरी चांदनी. अरे वाह वर्षा आता म्हण तू था नजर के सामने जिगर के मेरे हाथों में नौ-नौ चूड़ियां है थोड़ा ठहरो सजन मजबूरियां है मेरे हाथों में नौ-नौ चूड़ियां है थोड़ा ठहरो सजन मजबूरियां है मिलन होगा अभी इस रात की दूरियां है मेरे हाथों में नौ-नौ चूड़ियां है थोड़ा ठहरो सजन मम्मी सगळ्यांना खाऊन टाकलंस. आता आरती तुझी पाळी. हसले आधी कुणी हसले आधी कुणी हसले आधी कुणी तू कामी हसले आधी कुणी तू कामी काय काकूबाई जी जाणू म्हणजे आमचे बाबा काय फॉर्मला या वयात. ए आता तू दुनिया भुला दूंगा तेरी चाहत में मैं दुनिया भुला दूंगा तेरी चाहत में वो दुश्मन जमाना मुझे ना भुलाना मैं खुद को मिटा दूंगा तेरी चाहत में चाहत में.
मम्मया केरो मामा मम्मया केरो केरो मामा केरो मामा दुनिया माने बुरा तो बोली मारो लड़के जीना भी कोई जीना यारो यारो बेसदा जा करो फिदा दुश्मन को ये बता दो दुश्मनी है क्या दुनिया माने बुरा तो बोली मारो लड़के जीना भी कोई जीना यारो चुरे विनायक मना था रंगोली 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 एक गाणं झालं वाटेल ते काय बोलता छे अजिबात नाही गाणं नाही हे गाणं नाही मी ऐकलेलं नाही 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 हे गाणं नाहीये हे गाणं नाहीये हे गाणं नाहीये हे गाणं नाहीये हे हे गाणं नाही चालणार हे गाणं अंताक्षरीत कसं चालेल हे चालणार नाही नक्कीच चालायचं नाही हे गाणं हे पण तू हरला का हरला ठीक आहे नाहीये चल नाहीये मी हरलो तू म्हणता चल हरला आता म्हणतो गाणं र र र र तरफला देखो आंख मेरी लड़ी है रफ्ता देखो आंख मेरी लड़ी है आंख जिससे लड़ी है वो पास मेरे खड़ी है अरे वाह आता माझा मुलगा शोभतोस वर्षा आता तू हमें तुमसे प्यार मावशी मावशी तूच मावशी म्हटलं पाहिजे नाही तुला म्हटलं पाहिजे चन्ना मुन्ना राही हूँ देश का सिपाही हूँ बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद याला ताबडतोब हॉस्पिटल मध्ये नेऊया हॅलो मे आय स्पीक टू डॉक्टर जोसेफ प्लीज हिज लेफ्ट वे दिल्ली कुड यू प्लीज गिव मी हिज दिल्ली नंबर विनायक जाण्याची वेळ जवळ आली वर्षा नाही विनायक मी तुम्हाला जाऊन देणार नाही हे बघा दोन दिवसासाठी मी जरा बाहेर गावी जाऊन येणार आहे नको मला सोडून जाऊ नकोस वर्षा कदाचित तुला मी दिसणारही नाही नाही असं काही होणार नाही राजा या दोन दिवसात मी कुलदेवताच्या दर्शनाला जाणार आहे हे बघा तुम्ही फक्त तुमची इच्छाशक्ती वाढवा मी देवाला साकडं घालणार आहे
could you make it as early as possible? Nikta hai. Thank you, sir. Thank you very much. Okay. Yeah. Manya, Dr. Joseph yala nigalet. Tyanna ithe pochayla ratri tari hoy. Pan tyane ek mahatvacha kaam sangitle. Kutla? Kutlyahi paristhitit Vinayak komat jata kama nahi. Karan to jar komat gela, tar operation karna far kathin hoil. Doctor, kaalji karu nakos. Vinayak komat janar nahi. ही जबाबदारी माझी काय रे काय झालं टायर पंक्चर झालं ए विने ए विने ए विने उठ ना विने विने तू झोपलास ना तर आम्ही सगळे झोपू ए विने मी तुला एक जोक सांगतो जोक हां जोक सांगतो एक होता राजा त्याला दोन राण्या होत्या एक होती आवडती आणि दुसरी नावडती नावडतीला वाटायचं की आपल्या नवऱ्याने सतत तरुण दिसावं म्हणून ती काय करायची माहिती आहे त्याच्या पांढऱ्या पांढऱ्या केसांना कलप लावायची चूक ती त्याचे पांढरे केस उपटून टाकायची आणि आवडतीला आपला नवरा लवकर म्हातारा व्हावा असं वाटायचं म्हणजे तो सतत आपल्यावर राहील असं तिला वाटायचं म्हणून ती काय करायची माहिती आहे त्याचे काळे केस उपटून टाकायची याचा परिणाम काय झाला माहिती आहे राजा टकल्या राजा लवकर टकल्या अरे तू कसं काय ओळखलास माहिती आहे गोष्ट माहिती विनायक डोळे उघड विनायक विनायक जागा रा विनायक 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 मी तुला आणखीन एक जोक सांगतो विनायक 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 जागा रा विनायक विनायक डोळे उघड डॉक्टर डॉक्टर विनायक डॉक्टर डॉक्टर लवकर आहे अरे अरे हा कसा करतोय अरे काहीतरी हालचाल करायला पाहिजे हा डोळेच उघडत नाहीये तू काळजी करू नकोस डॉक्टर जोसेफ मुंबईत आलेले आहेत ते कुठल्या क्षणी इथे येतील मी ऑपरेशनची तयारी करतो प्लीज तू याला तू काळजी करू नकोस मी याला सांभाळतो ओके विनायक विनायक डोळे उघड विनायक डोळे उघड विनायक बघ कोण आलाय विनायक डोळे उघड शुद्धी बरे माझ्या माझ्या डोळ्यासमोर काळोख दाटलाय विनय धीर सोडू नकोस हे बघ डॉक्टर जोशी पाहता येतील प्लीज डोळे उघड विनय डोळे उघड डॉक्टर 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 विनय विनय काय रे म्हणे अरे हा बघ कसा करतोय आरती ऑक्सिजनची तयारी कर Sorry, he is dead. वचन दिलं होतंस ते वचन तुला आता पाळायला हवं विनायक विनायक उठ ना उठ बघ माझ्याकडे विनायक तू मरू शकणार नाहीस तू मला सोडून जाऊ शकणार नाहीस तुला अजून खूप जगायचं
माझ्यासाठी आपल्या आईसाठी विनायक उठ विनायक उठ विनायक उठणार रे उठ विनायक उठ विनायक का चाहतोस मलांचा तू जिवंत आहेस विनायक उठणार रे तू मरू शकत नाहीस तू जिवंत आहेस विनायक तू जिवंत आहेस उठणार रे विनायक डॉक्टर डॉक्टर विनायक जिवंत आहे डॉक्टर डॉक्टर विनायक जिवंत आहे आरती विनायक जिवंत आहे डॉक्टर विजय हरी अप टेक हिम टू ऑपरेशन थिएटर आरती स्टेजर घेऊन ये जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं अवस्थात्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम् त्वं ब्रह्मात्मं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमात्मं ब्रह्मभूर्भुवस्वरोम् डोंट वरी ही इज सेफ वर्षा थैंक यू अखेर तुम्हाला मरणाच्या दारातून परत आणलंस मी काहीच केलं नाही विनायक करता करविता तर तो आहे सुख करता सिद्धि विना